आपण चालू करूयात. खरं म्हणजे कालचा प्रश्न होता तुमचा, तुमचं परत एकदा स्वागत करते आमच्या करिश्मा गप्पा अड्ड्यावर. आणि कालचा ऍक्च्युली प्रश्न होता, त्यानेच आपण सुरुवात केली तर छान होईल. म्हणजे तुमचे ते नवीन शोध किल्ल्यांचे कसा तो प्रवास होता, आणि त्याच्यानंतर आपण कंटिन्यू पुढे करणार आहोत. ठीक आहे. आधी एक तर सर्वप्रथम तुमच्या सगळ्यांचे मी आभार मानतो, कारण काल मला शिलूताईकडनं आणि शिला मॅडमकडनं मला बरेचसे मेसेजेस तुमचे मिळाले आणि तुमच्या प्रतिक्रिया पण मला खूप आवडल्या, त्याबद्दल आधी सगळ्यांचे मनपूर्वक आभार. आजचा जो आपला विषय आहे, आता जो प्रश्न विचारला करिश्माईंनी की नवीन किल्ले, तर हाच मी आज विषय घेतलेला आहे की नवीन किल्ले काय आणि त्याची शोधण्याची प्रक्रिया काय असते. कारण बरेच जणांना प्रश्न पडतात की नवीन किल्ले शोधतात म्हणजे काय होतं नेमकं. तर हे सगळं सुरू करण्यापूर्वी त्याच्यातला एक महत्वाचा भाग म्हणजे उत्खनन काय असतं, त्याच्याबद्दल बरेच जणांना क्युरियोसिटी असते. म्हणून मी उत्खननाविषयी थोडस आधी सुरुवातीला सांगणार आहे, कारण त्याचा संबंध कुठेतरी त्या सर्वेक्षणासाठी सर्वेक्षणामध्ये झालेला आहे. तर हा, तुम्ही जर आता ही उत्खनन जेव्हा सुरू करतो आपण कोणतंही, तेव्हा ते उत्खनन करताना ते उत्खनन कसं करायचं, किंवा एक नेहमीचा सगळ्यांचा आमच्याकडे येणाऱ्या लोकांचा प्रश्न ठरलेला असतो की तुम्हाला कसं कळतं की नेमकं याच जागी खोदायचं आहे, हा एक सर्वसामान्य प्रश्न असतो. मग अशा वेळी ते उत्खननाची जागा कशी निवडली जाते, तर त्याच्या संदर्भात थोडं तुम्हाला सांगतो की इतिहासाचे जर आपण भाग बघितले तर हे असे सगळे वेगवेगळे भाग आहेत. स्क्रीनवर तुम्हाला दिसेल पाषाण युग आहे, इतिहास पूर्व काळ आहे. पाषाण युग म्हणजे स्टोन एज, जेव्हा दगडी हत्यारा वापरत होता. इतिहास पूर्व काळ म्हणजे प्रोटो हिस्ट्री, म्हणजे काल मी तुम्हाला हरप्पन वगैरे बद्दल जे सांगितलं, हडप्पा मोहंजोदडो ही संस्कृती येते. अर्ली हिस्ट्री, आद्य इतिहास म्हणजे सातवाहन राजांचा काळ येतो, अशोक राजाचा काळ येतो. मध्ययुगीन काळ म्हणजे अगदी यादव कालखंडापासून ते शिवाजी महाराजांपर्यंत हा सगळा कालखंड आपल्याला दिसतो. आणि त्याच्यानंतर इंग्रज काळ आणि नंतर स्वातंत्र्य युद्ध हा आधुनिक काळ आपल्याला दिसतो. तर या सगळ्याचे साईट्स किंवा ह्या सगळ्या उत्खनन कुठे करायचं ह्याच्या अभ्यास करण्याचे, म्हणजे ह्याचा अभ्यास करणाऱ्या व्यक्ती या वेगवेगळ्या असतात. म्हणजे ज्याचा तो आवडीचा विषय आहे तो त्या त्या विषयाचं काम करतो. आमच्या इकडे वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत, त्याच्यामध्ये पाषाण युगाचं उत्खनन करणारी लोक फक्त पाषाण युगाच्याच साईटवर काम करत असतात, ते इतर साईटवर काम करत नाही. आता ह्यातला माझा जो विषय आहे तो मध्ययुगीन इतिहासाचा आहे. तर कोणतीही साईट शोधण्यापूर्वी जेव्हा लिपी सुरू झाली, लिपी ही साधारण इसवी सन पूर्व चौथ्या किंवा पाचव्या शतकात, म्हणजे आजपासून 2400 वर्षापूर्वी लिपी सुरू झाली. तर ही लिपी कोणती होती पहिली, तर ब्राह्मी नावाची एक लिपी होती. हे समोर स्क्रीनवर तुम्हाला दिसेल, ही सगळी ब्राह्मी लिपीची अक्षर तुम्हाला अनेक लेण्यांमध्ये कोरलेली दिसतात. तर ह्या ब्राह्मी लिपी ही संपली कधी, तर इसवी सनाच्या 4थ्या शतकामध्ये ही ब्राह्मी लिपी संपली. आणि त्याच्यानंतर मग देवनागरी वगैरे या लिपींचा उगम झाला. तर ह्या लिपीमध्ये ज्या काही आपल्याला गोष्टी दिसतात त्या आपल्याला सरळ सरळ सांगता येतं की या गोष्टी नक्कीच आजपासून 2500 वर्षापूर्वीच्या गोष्टी आहेत. तर या लिपीमध्ये कुठेतरी नावं आलेली असतात. याचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो. आम्ही अलिबाग जवळ चौल इथे एक उत्खनन केलेलं होतं. तर या चौलच्या उत्खननामध्ये आम्ही ती जागा निवडली कशी, तर मुंबईजवळ कान्हेरी नावाच्या लेण्यात, म्हणजे आपली नॅशनल पार्क जी आहे बोरिवली नॅशनल पार्क, तिथे लेणी आहे. त्या लेण्यांमध्ये असाच एक ब्राह्मी शिलालेख होता. आणि या ब्राह्मी शिलालेखामध्ये असा उल्लेख केला होता की चौल इथल्या व्यापाऱ्यांनी हे पाण्याचं टाकं खोदण्यासाठी दान दिलेलं आहे. आता ह्या एका वाक्यात कित्येक माहिती आम्हाला त्यातनं कळली की 2000 वर्षापूर्वी चौल नावाचं काहीतरी गाव होतं, इथे व्यापारी होते, म्हणजे ते समृद्ध गाव होतं. आणि त्या व्यापाऱ्यांनी इथे डोनेशन दिली आहे, याचा अर्थ यांचा आणि त्यांच्या परस्परांशी काहीतरी संबंध होता. ही माहिती आम्हाला त्या एका वाक्यातनं मिळाली. मग आम्ही चौल गाव शोधत गेलो. आता तिथे स्पष्ट चौल असा उल्लेख नव्हता, त्याच्यासाठी आम्हाला अजून अनेक काही कागदपत्र शोधायला लागली. त्याच्यामध्ये आम्हाला हे एक थोडस टेक्स्ट जुनं मिळालं. हे टेक्स्ट असं आहे की एक परदेशी व्यापारी आपल्या इकडे 2000 वर्षापूर्वी भारतामध्ये आला होता. त्याचं नाव होतं, त्यांनी एक पुस्तक किंवा डॉक्युमेंट लिहून ठेवली असं आपण म्हणू, त्याचं नाव होतं पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी. त्याच्यामध्ये आपल्या इथल्या वेगवेगळ्या बंदरांची त्यांनी उल्लेख केलेला आहे. जर तुम्ही जर बघितलं तर बॅरीगाझा, सुपारा, सुपारा म्हणजे सोपारा, बॅरीगाझा म्हणजे विजयदुर्ग असं म्हटलं जातं, कलियाना म्हणजे कल्याण. त्याच्यानंतर खालची शेवटच्या 2 लाईन जर तुम्ही वाचल्या तर त्याच्यामध्ये सेम्युला जे म्हटलंय
ते सेमिला म्हणजे चौले किंवा मंदागोरा म्हणजे मांदाड नावाचं एक गाव आहे रायगड जिल्ह्यामध्ये, ते समुद्र किनाऱ्यावर आहे. पालेपटबोई म्हणजे पालशेत नावाचं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असलेलं गाव आहे. तर ही अशी वेगळ्या बंदरांची नावं त्यांनी 2000 वर्षापूर्वी लिहून ठेवली. तर तो शिलालेख आणि ही नावं हे सगळं ठरवून आम्ही ते चौल कुठलं गाव आहे ते लोकेट केलं. ते लोकेट केल्यानंतर मग इथल्या लोकांशी थोडं बोलायला लागतं, त्या लोकांना विचारायला लागतं इथे काही जुने अवशेष कुठे आहेत का, किंवा तुम्ही खणत असताना काही तुम्हाला कुठे खापरं मिळत आहेत का, कुठे काही वस्तू मिळत आहेत का. तर एकतर ती माणसं आधी देत माहिती देत नाहीत, कारण आम्ही तिथे गेलो की एकतर आम्ही सरकारी लोक आलो म्हणजे हे जमिनी घ्यायला आले असं त्यांना वाटतं, म्हणून ते माहितीच देत नाहीत आम्हाला. म्हणजे एक एक दोन दोन वर्ष फक्त त्यांच्याकडनं माहिती घेण्यासाठी आम्हाला घालवावी लागतात. याच्यानंतर मग जेव्हा कुठेतरी कोणतरी सांगतं की हो आमच्या शेतात तिकडे मिळत आहे काहीतरी वगैरे, मग तिथे जाऊन आम्ही जेव्हा बघतो आणि तिथे मोठ्या प्रमाणावर खापरांचे जेव्हा कॉन्सन्ट्रेशन मिळतं आम्हाला, म्हणजे खूप खापर किंवा विटा किंवा टाइल्स पडलेले असतात, त्यावरनं आम्ही ओळखू शकतो की ही किती जुनी साईट आहे. याचं कारण अगदी मी तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो. तुमच्या घरामध्ये झाडं लावायची जी कुंडी आहे, ती झाडं लावायची कुंडी खराब झाली तुटली आणि तुम्ही नंतर ती मातीमध्ये टाकून दिली, तर ती टाकल्यानंतर ती ह्याच्या पुढे 6000 वर्ष राहणार आहे. 6000 वर्ष ती जाणार नाहीये, कुठेही डिकॉम्पोज होणार नाहीये. याचं कारण भाजलेल्या मातीचा कुठलाही पॉट हा इतक्या सहजासहजी डिकॉम्पोज होत नाही. त्यामुळे 2000 वर्षापूर्वीची भांडी मिळायला तर काही अवघड नव्हतं. त्यामुळे आमच्या आता नजरेखालनं 5000 वर्षापूर्वीपासनं ते आतापर्यंतची वेगवेगळ्या भांड्यांचे तुकडे आमच्या नजरेखालनं जातात. त्यामुळे आम्हाला त्याचा शेप पाहूनच आम्ही ओळखू शकतो की बाबा हे कॉन्सन्ट्रेशन जास्ती असतं, कौलं असतात, विटांचं कॉन्सन्ट्रेशन जास्ती असतं. तिथे जाऊन जेव्हा ती विटा कौलं आणि पॉटरी हे सगळं बघितलं की ते ठरवता येतं की अरे हे या काळातलं आहे. आणि मग तिथे अशा प्रकारे 5x5 मीटर आकाराचा एक चौकोन आखून घेतला जातो आणि त्या चौकोनाच्या मध्ये 1 2x2 मीटरचा तुकडा तयार केला जातो त्याचे 4 भाग करून, आणि मग त्यातली 10-10 सेंटीमीटर माती काढली जाते. म्हणजे तिथे जेव्हा आम्ही लेबर कामाला घेतो तेव्हा ते म्हणतात की ते काम आम्हाला अंगावर द्या, आम्ही एका दिवसात तुम्हाला 5 मीटर खोदून देतो. पण तसं करायचं नसतं, 10-10 सेंटीमीटर काढायची माती. याचं कारण त्यातल्या अँटिक्विटी असतात. तुम्ही मोठे कुदळीचे घाव घातले फावड्यानी जोरात ओढलं तर तिथली माती डिस्टर्ब होते, अँटिक्विटी तुटू शकतात. म्हणून 10-10 सेंटीमीटर माती काढायची, ती गोळा करायची. गोळा करून कडेला हे आता पुढच्या इमेजमध्ये बघा तुम्ही, पलीकडे माणसं आहेत ती चाळतायत ती माती. चाळल्यानंतर त्याच्यामध्ये मग काही खापरं मिळतात, काही मणी मिळतात, त्या सगळ्या डॉक्युमेंट करून ठेवायच्या की पहिल्या 10 सेंटीमीटरला आम्हाला हे हे मणी मिळाले, या बांगड्या मिळाल्या किंवा ही खापरं मिळाली. मग पुन्हा 10 सेंटीमीटर सगळ्या बाजूनी खोदायला, मग असं 10-10 सेंटीमीटर करत आपल्याला पूर्ण खालपर्यंत जायला लागतं. आणि हे कुठपर्यंत जायचं, तर जोपर्यंत अँटिक्विटी मिळायच्या बंद होतात, खापरं मिळायची बंद होते आणि व्हर्जिन सॉइल सुरू होते, तिथपर्यंत आपल्याला ते खोदत खाली जायला लागतं. आणि किंवा समज हार्ड रॉक लागला तर आपल्याला तिथे थांबायला लागतं. उत्खनन झाल्यावर अशा प्रकारे आपल्याला काही बांधकामाची भिंत वगैरे जमिनीखाली मिळते. हे आम्ही चौलला उत्खनन केलं होतं, तिथे 2000 वर्षापूर्वीच्या बांधकामाची विटांची भिंत आम्हाला तिथे मिळालेली होती. ती ही भिंत आहे इथे उत्खनन चौलला. अजून एके ठिकाणी जेव्हा आम्ही केलं, एक दुसरा खड्डा जेव्हा घेतला तेव्हा त्या खड्ड्यामध्ये एक असं स्केलेटन आम्हाला मिळालं होतं, एक ह्युमन स्केलेटन होतं. त्या माणसाला पुरलेलं होतं, जवळजवळ 5 मीटर पर्यंत खालती त्या माणसाला पुरलेलं होतं, त्याचं स्केलेटन मिळालं आम्हाला. मग या स्केलेटनचा अभ्यास कसा करता येतो, तर या स्केलेटनवरनं त्या माणसाला काय रोग झालेला होता, कुठल्या रोगामुळे तो मेला होता, म्हणजे अगदी त्याचे दात का किडले होते, याच्यापासून सगळी माहिती आणि अनालिसिस तो करता येऊ शकतो. त्याचं डेटिंग माझ्या लॅबमध्येच होतं, या बोन्सचं किती वर्षापूर्वी वगैरे आहे त्याचं. त्यानंतर खापरं मिळतात. खापरं अख्खी तर आपल्याला मिळणं तसं अवघड जातं, सगळ्याच ठिकाणी अख्खी भांडी मिळत नाही. मग अशा रिमचे तुकडे मिळतात, म्हणजे मानेचा जो भाग असतो त्या मानेचे तुकडे आम्हाला खूप जास्ती महत्वाचे असतात, कारण मानेच्या तुकड्यावरनं आपल्याला त्या खापराचा शेप सांगता येऊ शकतो. खापराचा शेप हा सुद्धा किंवा भांड्यांचा शेप हा सुद्धा साधारण 200-300 वर्षांनी बदलत गेलेला आहे. म्हणजे एकच शेप तेव्हापासून आजपर्यंत कॉमन राहिलेला तुम्हाला दिसणार नाही. हे साधी गोष्ट मी अगदी उदाहरण म्हणून द्यायचं सांगतो. उद्या 1000 वर्षानंतर जेव्हा उत्खनन होईल तेव्हा उत्खननामध्ये मोबाईल सापडतील, हँडसेट सापडतील आपले. आणि जेव्हा हँडसेट सापडतील तेव्हा कोण सांगेल की अरे हा नोकिया 1100 आहे, म्हणजे हे साधारण एक 2000 वगैरे सालचं किंवा 90-2000 सालचं मॉडेल आहे. मग अँड्रॉइड मिळालं की कोणतरी सांगेल अरे हे या काळातलं आहे वगैरे. तसं ते पॉटरीचं आहे,
त्या शेपवरनं आपल्याला हे सांगता येतं की ती खापर कधीची आहे आणि कोणत्या काळातली आहे. शिवाय सायंटिफिकली याचं डेटिंग करताच येतं आपल्याला. थर्मोल्युमिनेसन्स डेटिंग नावाची एक टेक्निक आहे, त्या टेक्निकने आपण याचा एक्झॅक्ट वय काढू शकतो. उत्खनन जेव्हा होतं तेव्हा वेगवेगळ्या ठिकाणावरनं आलेली खापर आपल्याला मिळतात. आता ही पर्शियावरनं आलेली खापर आहे 2000 वर्षापूर्वीची, त्याला ग्लेज वेअर म्हणतात. एका बाजूनी त्याला ग्लेज असते आणि दुसऱ्या बाजूने ते मातीचं भांड असतं. त्यानंतर ही चायनीज खापर आहेत, म्हणजे हे आत्ता तुम्हाला वाटेल की ही आपले चायना बाऊल्स असतात त्या बाऊलचे तुकडे, पण ते आत्ताचे नाही आहेत, हे जवळजवळ 2000 वर्षापूर्वी आपल्या इथे आलेले आहेत. चायनावरनं आपल्या इकडे 2000 वर्षापूर्वीपासून पॉटरी येत होती. आता आपल्या इकडे असं होतं की आता ती पॉटरी आपल्या इथे क्लेज आणतात ती इथे आणि इथे पॉटरी बनवली जाते आपल्या पद्धतीने, पण ही त्यावेळेची पॉटरी आम्हाला त्यांच्यावर स्क्रिप्ट वगैरे सुद्धा याच्यावर आम्हाला मिळालेली आहे. मणी मिळतात उत्खननामध्ये, अशा बांगड्या मिळतात वरती, जर इमेज बघितली तुम्ही तर असे वेगवेगळ्या वस्तू उत्खननामध्ये मिळत असतात. त्या डॉक्युमेंट करतो, त्या आमच्याकडेच राहतात तिथे, त्याची कस्टडी आमची असते, पण वस्तू ही भारत सरकारची असते. असे काही लोखंडाचे गंजलेले तुकडे मिळतात, कॉपरचे तुकडे मिळतात गंजलेले, ह्या सगळ्या वस्तू उत्खननामध्ये मिळत असतात. आता या आपण मुख्य गोष्टींकडे घेऊ की नवीन किल्ल्यांचा शोध हा शोध कसा लागला. वास्तविक मी जेव्हा 2005 साली डेक्कन कॉलेजमध्ये जॉईन झालो तोपर्यंत मला आर्किओलॉजी हा विषय माहीत नव्हता. मी तिथे केमिस्ट्री लॅबोरेटरीला जॉईन झालो तिकडे, तर त्यामुळे म्हटलं हे आर्किओलॉजीचा, म्हणजे आर्किओलॉजिकल केमिस्ट्री हा विषय समजून घ्यायचा असेल तर आपल्याला इथे आर्किओलॉजी केली पाहिजे. म्हणून मग मी तिथे जॉब करता करता एम ए आर्किओलॉजी केलं. तेव्हा माझ्या डोक्यात विचार हा कायम किल्ल्यांचाच असायचा, त्याच्यामुळे ते आर्किओलॉजी किल्ल्यांना कशी अप्लाय करता येईल याचा मी जेव्हा विचार करत होतो तेव्हा मला असं लक्षात आलं की अरे हे जे अवशेष हे म्हणतात उत्खननात मिळतात आणि हे सगळे, हे सगळे मग गड किल्ल्यांवर पण असतीलच ना. जर 2000 वर्षापूर्वीची खापर आपल्याला मिळत आहे तर 200 वर्षापूर्वीची, 300 वर्षापूर्वीची किंवा अगदी शिवाजी महाराजांच्या काळातली खापर सुद्धा आज गडावर असणारच ना ते. मग त्या दृष्टिकोनातनं ते पाहायला सुरुवात केली गड किल्ल्यांकडे. आणि मग ते पाहत असताना एकदा आम्ही जे मगाशी जसं सांगितलं की चौलला आम्ही 8 ते 10 वर्ष काम केलं चौलमध्ये, तर हे करत असताना चौल फक्त त्या गावात बसून खड्ड्यावर खोदकाम करायचं नाही तर त्या चौलच्या परिसरामध्ये सुद्धा आम्हाला तिथे काय काय पुरातत्वीय अवशेष मिळत आहेत, कुठे साईट मिळतीये का, म्हणजे चौलपासून आम्ही जवळजवळ महाडपर्यंतचा एरिया सगळा स्कॅन केलेला होता. तर त्याच्यात महाडमधला एक एरिया मी जरा शोधत होतो, तेव्हा तो शोधत असताना माझं लक्ष ह्या महाडजवळच्या एका डोंगराळ भागाकडे झालं. त्यावेळी गुगल अर्थ हे अगदी नवीन आलेलं होतं, 2005-06 ची गोष्ट आहे, त्याला चांगलं रिझोल्युशन मिळत नव्हतं. थोडस जास्ती परत झूम इन करायचा प्रयत्न केला तर ते पिक्सेलाइट व्हायचं. तर मी साधारण हा रिजन बघत होतो, तुम्हाला स्क्रीनवर दिसतो, त्याच्यात खाली दक्षिणेला जर बघितलं तर तिथे नदी आहे, सावित्री नदी, आणि तिथे महाड बंदर आहे खालती. तर तो एरिया बघताना मला मध्येच एक डोंगर असा दिसला, तुम्हाला जर एरो दिसत असेल मला आता बघा, हा एक डोंगर मला असा दिसला की काय नेमका हा किल्ल्यासारखा मला वाटत होता. म्हणून मी सर्व्हे ऑफ इंडियाचे नकाशे काढले, सर्व्हे ऑफ इंडियाच्या नकाशावर त्याला नेमकं काय म्हटलंय त्या डोंगराला ते मी बघितलं. तर त्या नकाशावर त्यांनी, हा तो डोंगर आहे, नकाशावर त्यांनी पन्हाळघर असं त्या डोंगराला म्हटलेलं होतं. इंग्लिशमध्ये पन्हाळघरचं स्पेलिंग GHAR करतात शेवटी. तर मी वाचताना ते घाईघाईत वाचताना पन्हाळघर वाचलं, म्हणजे ते इंग्लिशमध्ये गडचं स्पेलिंग GARH करायचे इंग्रज. तर ते प्लीज अनम्यूट करा सर, तुम्ही डॉक्टर सचिन तुम्ही म्यूट झालेला आहात. येस, झालंय का मी चालेल, कारण नाही ऐकू आलं आम्हाला. ओके, कुठपर्यंत आलं फक्त जरा सांगाल का, म्हणजे मग पन्हाळ घर पर्यंत आलो. ओके ठीक आहे, हा ठीक आहे. तर हा जो पन्हाळ घर, मी सर्व्हे ऑफ इंडियाचा एक नकाशा बघितला, सर्व्हे ऑफ इंडिया. वन सेकंड, रेशमा कोणाच्या तरी मोबाईल मध्ये आवाज येतोय, मी सगळ्यांना अनम्यूट म्यूट केलं तरी कोणाचं ना कोणाचं चालू राहतोय, जरा अपील करते का. हो, मोबाईल सगळ्यांचे बंद ठेवले तर बरं होतं, म्हणजे तुम्ही स्वतःला अनम्यूट करा, ज्यांच्याकडनं म्यूट करा जे अनम्यूट असतील त्या. ओके, हा
सर्वे ऑफ इंडियाचे नकाशे हे ब्रिटिशांनी 1925 साली बनवून ठेवलेले आहेत. ते सर्वात जुने नकाशे आहेत. आज ते नकाशे आजही आपण भारतामध्ये धरणं बांधायची असतील, रस्ते बांधायचे असतील, तर आजही तेच नकाशे वापरले जातात. तर हे या नकाशावर मी थोडं डिटेलमध्ये बघितलं की हा डोंगरला काय म्हटलं, या डोंगराला तर या डोंगराचं नाव होतं पन्हाळ घर असं लिहिलेलं होतं. तर मी वाचताना ते पन्हाळ गड वाचलं, GARH गड वाचलं. म्हटलं अरे ह्या भागातले तर सगळे किल्ले मी जवळजवळ बघितले होते, तर हा पन्हाळगडचा किल्ला आहे कुठे, त्याची नोंद मी बघितली तर अशी कुठेच नव्हती नोंद त्याची. मग मी ते सर्वे ऑफ इंडियावरची मॅपवरची जागा लोकेट केली कुठे होती ती जागा. मग ती माणगाव जवळ लोणेरे नावाचं एक गाव आहे मुंबई गोवा हायवेला. तर त्या लोणेरेपासून एक 8-3 किलोमीटर गेल्यावर हा डोंगर ते दाखवत होते. तर जाण्याच्या दिवशी रात्री पुन्हा एकदा मी जरा मॅप उघडला आणि मॅप उघडल्यावर मला असं लक्षात आलं की अरे ते पन्हाळ गड नाहीये, पन्हाळ घर म्हटलंय त्यांनी. मला लक्षात आलं की अरे ते पन्हाळ घर म्हणजे गाव आहे, ते कुठला काही किल्ला नाहीये तिथे, हे मला लक्षात आलं. पण तरी म्हटलं आपण जाणारच आहोत, बाकी महाडला काम होतच, ते सगळं बघायचंच होतं मला बंदर, त्याच्यामुळे म्हटलं जाता जाता ह्या डोंगरही बघून घेऊ काय आहे काय नाही. त्यात म्हणून मी त्या दिवशी गेलो या डोंगरावर. हा समोर जो डोंगर तुम्हाला दिसतोय त्याच्या इथे खालती पायथ्याला ते पन्हाळ घर गाव होतं. गावात तो सर्वेचा नकाशा घेऊन गेलो, गावातल्या लोकांशी थोडंसं बोललो की हा तुमच्या या सर्वेच्या नकाशावर हा तुमचं गाव हे दिसतंय आणि इथे हा डोंगर दिसतोय, तर इथे काही किल्ला वगैरे असा होता का, काही जुना वगैरे हे? तर ते लोक म्हणाले काही असा काही किल्ला नव्हता इथे, आम्हाला तर काही किल्ला माहीत नाहीये गेल्या अनेक वर्षांमध्ये. तर मी आधी त्यांना नकाशा दाखवला, ते काही माहिती सांगायलाच तयार नव्हते. जसं मी सांगितलं की नवीन माणूस आला की अजिबात माहिती देत नाहीत लोक. बरं, त्यात तो नकाशा जो माझा होता तो जुना 1925 नकाशा होता. तो नकाशा पाहिल्यावर ते मला त्या लोकांनी सोडलंच नाही. ते लोक मला म्हणाले आम्हाला या नकाशी झेरॉक्स दिल्याशिवाय आम्ही तुम्हाला काही माहितीच सांगणार नाही, कारण त्यांची गावातली कुठली तरी जमिनींच्या वादावरनं काहीतरी चालू होतं आणि त्यात तो एक रेफरन्स म्हणून जुना नकाशा त्यांना खूप महत्वाचा वाटला. मग त्यांच्यातल्या एकाला गाडीवर बसवलं, माणगावला घेऊन आलो, झेरॉक्स काढली, झेरॉक्स काढून तो नकाशा त्यांना दिला. आणि मग त्यांना विचारलं तर ते म्हणाले आम्हाला नाही माहिती याच्यातलं काही, असं काही किल्ला वगैरे इथे नाहीये. मग मी त्यांना म्हटलं तुमच्या गावात एखादा कोणतरी असा वयस्कर व्यक्ती असेल की ज्याला थोडासा या भागाच्या इतिहासाबद्दल माहिती असेल वगैरे, कारण या पन्हाळघर गावापासनं रायगड किल्ला हा अगदी चालत 2 तासाच्या अंतरावर आहे. म्हणून म्हटलं की कोणाला तरी माहिती असेल काहीतरी. तर एक 92 वर्षाचा एक म्हातारा माणूस होता, त्याला चालताही येत नव्हतं. त्यांनी मला त्या माणसाकडे पाठवलं, मी त्याच्याशी जरा गप्पा मारल्या विचारल्या. मग मी त्याला तो डोंगर सांगितलं की म्हटलं या डोंगरावर काही आहे का, तर त्यांनी मला सांगितलं की या डोंगरावरती पाण्याची टाकी होती. मी कारण पहिलं हे विचारलं पाणी आहे का, तर तो म्हटलं पाण्याची टाकी होती म्हणाला, पण ती आम्हीच बुजवली, कारण आम्ही गुरं चारायला जेव्हा वर घेऊन जायचो तेव्हा ती गुरं त्या पाण्याच्या टाक्यात पडायची आणि ती टाकी खोल होती, म्हणून त्यांनी ती बुजवून टाकली. मग मी त्यांना विचारलं की मग ती टाकी कुठे आहे वगैरे, त्याच्या त्यांच्या घरातनं तो डोंगर दिसत होता, तर ते डोंगर त्यांनी तिथनंच मला अशी खूण करून जागा सांगितली किंवा या या भागात आहे. मग मी जेव्हा वरती गेलो तेव्हा तिथे बरंच गवत वाढलं होतं किल्ल्यावरती, आणि त्या गवतात मला ही सगळी तटबंदी दिसली की ज्या तटबंदीचा त्यांनी उल्लेखही केलेला नव्हता, ही तटबंदी मला इथे त्या किल्ल्यावरती मिळाली. आज या तटबंदीचा एवढाच तुकडा आहे. म्हणजे किल्ला शोधला याला का म्हणायचं, याचं कारण तो किल्ला जर अख्खा तटबंदी गुरुजांसकट उभा असता तर गावातल्या माणसांनाही सांगता आलं असतं की इथे वरती डोंगरावर किल्ला आहे, पण आज तो फक्त अवशेष रूपात उरलाय म्हणून कोणालाच माहिती नाही की तिथे असा काही किल्ला होता वगैरे काही. आता ही तटबंदी तुम्ही बघितली तर एवढा भाग फक्त आत्ता शिल्लक आहे तटबंदीचा. पाण्याची टाकी ही सगळं पूर्णपणे बुजलेली होती, मग त्याच्यावरचं गवत थोडंसं बाजूला केल्यानंतर ही पाण्याच्या टाक्याची एज दिसायला लागली. थोडं पुढे गेल्यावर अजून काही पाण्याची टाकी खालच्या फोटोत वरच्या फोटोत बघा, ती सगळी पाण्याची टाकी मिळाली आम्हाला. मग त्याचं डॉक्युमेंटेशन केलं, त्याची मेजरमेंट ड्रॉइंग्स वगैरे सगळी तिथे बसून केली, आणि मग या सगळ्या ह्याच्यावरती एक रिसर्च पेपर मी आपल्या भारतीय इतिहास संशोधक मंडळामध्ये प्रसिद्ध केला, तो नंतर छापूनही आला तो. पण हा जेव्हा पन्हाळघरचा पहिल्यांदा ऍक्सिडेंटली सापडला किल्ला असं म्हणता येईल, तेव्हा मी असा विचार केला की अरे असा जर एखादा किल्ला आहे की ज्याचा कुठेच कागदपत्रात उल्लेख नाही तरी त्याचे अवशेष दिसत आहेत, तर असे अनेक किल्ले असतील की जिथे जे आज लिखित स्वरूपात त्याचा उल्लेख कुठे मिळत नाहीये, पण कुठल्या ना कुठल्या डोंगरावर ते आहेत अजूनही. मग मी ते जेव्हा शोधायला सुरुवात केली तेव्हा मला असं लक्षात आलं की मोहनगड म्हणजे त्याला त्याचं जुनं नाव होतं जासलोडगड. तर ह्या जासलोडगडाच्या संदर्भातलं एक पत्र, शिवाजी महाराजांचं पत्र, मी जसं काल सांगितलं की शिवाजी महाराजांची फक्त 250 पत्र आपल्याकडे आहे आणि त्यातलं एक पत्र हे फक्त या जासलोडगड उर्फ मोहनगड या किल्ल्यावरती आधारित होतं.
पूर्ण पत्र हे फक्त त्या किल्ल्याच्या संबंधात आपल्याला लिहिलेलं दिसतं शिवाजी महाराजांनी. आणि त्या पत्रावरती म्हणजे एवढं महत्वाचं त्या किल्ल्याविषयीचं पत्र असून तो किल्ला कुठे आहे हे आजपर्यंत कुठल्याही इतिहास अभ्यासकांना माहीत नव्हतं. कोणी ते तो किल्ला कुठे आहे हे लोकेट केलेलं नव्हतं किंवा शोधायचाही प्रयत्न केला नव्हता. मग मी ते पत्र एकदा वाचलं, हा तो किल्ला आहे. मी हे ते पत्र आहे आता तुमच्या समोर दिसेल तुम्हाला. मी ते पत्र जरा नीट शांतपणे वाचलं. हे शिवाजी महाराजांनी बाजीप्रभू देशपांडेंना लिहिलेलं पत्र होतं. या पत्रामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की जासलोडगड, दुसरी लाईन बघा तुम्ही, जासलोडगड हिरडस मावळमध्ये आहे, तो गड ऊस पडलाय म्हणजे ओस पडलेला होता, त्याचे नाव मोहनगड ठेवून किल्ला वसवावा, ऐसा तह करून किल्ल्यास मसूर अल नाम पिलाजी भोसले याचे किल्ले मजकूर याचा हवाला देऊन पाठवले आहे. ह्या किल्ल्याचं नाव आधी जासलोडगड असं होतं, कारण दुसऱ्या वाक्यात बघा जासलोडगड हिरडस मावळमध्ये आहे असं म्हटलंय त्यांनी. आणि नंतर शिवाजी महाराजांनी याचं नाव मोहनगड ठेवा असं स्पष्ट सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये. तर आणि मग पुढे किल्ल्यावरती किती लोक, हवालदाराला घर बांधा, त्याच्यानंतर किल्ल्याच्या तटबंदी मजबूत करा वगैरे असं सगळं त्यांनी त्या पत्रामध्ये दिलेलं आहे. खालती शिक्का सुद्धा आहे त्याच्यामध्ये. हे पत्र 13 मे 1659 सालचं आहे, म्हणजे अफजल खानाच्या स्वारीच्या 3 महिने आधीचं हे पत्र आपल्याला दिसतं. तर ह्या पत्रावरून म्हणजे नीट पाहिल्यानंतर मला असं लक्षात केलं की याचं लोकेशन याच्यामध्ये दिलेलं आहे. जासलोडगड हिरडस मावळमध्ये आहे हे सांगितलंय, याचा अर्थ ते लोकेशन आहे. हिरडस मावळ हा प्रांत दिलेला आहे. आता हिरडस मावळ म्हणजे काय, तर आज तुम्ही पुण्याहून महाडला जर गेलात तर महाडला जाताना आपण जे वरंध घाटातनं जातो, ते वरंध घाटातनं जाताना जे नीरा देवघर धरण आपल्याला दिसतं किंवा नीरा नदीचं जे खोरं आहे ते आपल्याला दिसतं, ते नीरा देवघर धरणाच्या डावी उजवीकडचा भाग म्हणजे हिरडस मावळ. याचं कारण तिथे हिरडोशी नावाचं एक गाव आहे, त्या हिरडोशी गावावरनं त्याला हिरडस मावळ असं म्हटलं गेलेलं आहे. तर ह्या हिरडस मावळमध्ये हा किल्ला आहे एवढा तर क्लू मिळाला मला त्याचा. म्हणजे मी त्याच्यातला दुसरा भाग असा बघितला की हिरडस मावळ सोडून आपल्याला बाकी काही बघायचंच नाहीये, फक्त हिरडस मावळ आपल्याला पिंजून काढायचं आहे. मग हिरडस मावळाचा जर एरिया बघितला मी, हिरडस मावळ हा जवळजवळ म्हणजे त्या नदीच्या जे खोरं आहे नीरा नदीचं, त्याच्या उत्तरेकडे जवळजवळ 10-11 डोंगर आहेत, दक्षिणेकडे 10-12 डोंगर आहेत. तर ते एकदा माझं ठरलं होतं की आता हे 10 आणि इकडचे 12 असे साधारण 22 डोंगर फिरायचे आहेत आपल्याला, हे ठरवून दिलेलं होतं. आता ते म्हटलं त्याला जेवढा वेळ लागेल, कारण जॉब करता करता जेवढं शक्य होईल तेवढं करू म्हटलं. त्यामुळे दर रविवारी ठरवलं होतं की जायचं त्या भागामध्ये, इथल्या लोकांशी बोलायचं, इथल्या कुठल्या तरी एक डोंगर जे आपल्याला वाटतोय त्या डोंगरावर जायचं. असं करत करत जवळजवळ 1.5 वर्ष या सगळ्या गोष्टीमध्ये घालवलं. 1.5 वर्षात ते 22 च्या 22 डोंगर मी फिरले. आणि ते 22 डोंगर फिरल्यानंतर काय बघत होतो मी त्याच्यामध्ये, खापरं आहेत का, पाण्याच्या टाक्या आहेत का, म्हणजे पाणी आणि खापरं या दोन गोष्टी फक्त, कारण एखादं सेटलमेंट जर तिथे व्हायची असेल तर या दोन गोष्टी महत्वाच्या असतात. पाणी आणि तिथे माणसं राहत असतील याचा पुरावा म्हणजे ती खापरं, किंवा मग किल्ला असेल तर त्याची तटबंदीचे काही अवशेष. हे सगळं मी जेव्हा बघायला गेलो तेव्हा त्या 22 डोंगरांमध्ये 2 डोंगर मला असे मिळाले की जिथे कुठेतरी हॅबिटेशनचे अवशेष आहेत. त्यातला एक जो डोंगर होता तो अगदीच भोरजवळ महुडे नावाच्या गावाजवळ होता. तर या महुडेजवळचा हा या डोंगरावरती घेवडेश्वर असं त्या डोंगराचं नाव आहे, तिथे मंदिर होतं आणि पाण्याचं टाकं म्हणजे छोटं कुंड होतं फक्त, पण बाकी काही अवशेष नव्हते. आणि तो प्रचंड मोठं पठार होतं ते घेवडेश्वरचं. आता ह्या पत्रामध्ये असं म्हटलं होतं की किल्ले बरोबर किल्ल्याचे संगनमती बदल 25 लोक पाठवले आहेत, म्हणजे किल्ल्यावर मजबूतीसाठी 25 माणसं पाठवली आहेत. आता घेवडेश्वराचा डोंगर मी बघितल्यावर लक्षात आलं की हा डोंगर एवढा मोठा आहे की 25 माणसं हा काही कंट्रोल करू शकणार नाही, त्यामुळे बरं 25 माणसांच्या तिथे राहायची सोय पण मला काही दिसली नाही. मग मी जेव्हा जो दुसरा डोंगर बघितला होता त्या दुसऱ्या डोंगर त्याचं लोकेशन वरंध घाटाच्या ऐन माथ्यावर आहे. वरंध घाट जिथनं सुरू होतो त्या घाटाच्या इथे पायथ्याला जननी देवीचं मंदिर आहे आणि तिथनं नीरा नदीचा उगम होतो. आणि त्या उगमाच्या शेजारी जो डोंगर आहे उंच, जो मी तुम्हाला आत्ता दाखवला, हा तो डोंगर आहे. हा किल्ला म्हणून मी मोहनगड म्हणून लोकेट केला. आणि त्याची कारणं अशी होती की इथे मिळालेले पुरावे एवढ्या मोठ्या प्रमाणावर होते की मला बाकी दुसरा कुठला डोंगर किल्ला आहे हे म्हणायची गरजच वाटली नाही. इथे मिळालेल्या पुराव्यांविषयी तुम्हाला मी सांगतो. आता त्याचं लोकेशन आता तुम्हाला सांगितलं कुठे आहे ते. हिरडस मावळचा एक नकाशा मी काढला होता, त्याच्यामध्ये येणारी गावं कोणती आहेत,
मग मला कुठल्या गावात जायचंय, कोणाशी बोलायचंय वगैरे, हे यासाठी हा नकाशा काढलेला होता. त्या हिरडस मावळ्यामध्ये मी जो डोंगर लोकेट केला त्याला जननी देवीचा डोंगर असं म्हटलं जातं. काही नकाशांमध्ये त्याचा जननी देवीचा डोंगर असाच उल्लेख आलेला आहे. इथे कुठेही तुम्हाला तो उल्लेख किल्ला म्हणून असा येणार नाही. ह्या जर पायऱ्या बघितल्या तर या खडकात खोदलेल्या पायऱ्या आहेत, चिझलिंग करून, म्हणजे चिझल आणि हॅमर याचा उपयोग करून बांधलेल्या या पायऱ्या आहेत. त्यानंतर वरती हे पाण्याचं टाकं, उभा जो मुलगा आहे तो पाण्याच्या टाक्यात उभा राहिलेला आहे. ते कोरडं पडलेलं पाण्याचं टाकं आहे तिथे, एक गडाच्या अगदी माथ्यावर. त्यानंतर हे खांब टाकं आहे की ज्याला खांब आहे पाण्याच्या टाक्याला, आणि तिथे आजही पाणी होतं. मी गेलो, हे 2006 ची गोष्ट आहे, त्यावेळेला सुद्धा तिथे पाणी होतं, आजही तिथे पाणी आहे. ते प्यायलं मी तिथलं पाणी, एवढं स्वच्छ पाणी होतं. ह्या काही बांधलेल्या पायऱ्या आहेत, म्हणजे ज्या मगाशा पायऱ्या होत्या त्या चिन्ही आवडायचे घाव दिसतील. तर इथे कुठेतरी मानवी हस्तक्षेप केला आहे असं लक्षात येतं. हे जर मंदिर बघितलं तर हे गडाच्या माथ्यावर असलेलं मंदिर आहे. गडाच्या माथ्यावर जननी देवीचं मंदिर आहे. तर मी हे मंदिर पाहिल्यावर मला असं लक्षात आलं की हे मंदिराचं बांधकाम सगळं थोडं नवीन दिसतंय असं मला लक्षात आलं, कारण हे आर्किटेक्चर वगैरे हे जुनं नाही. मी गावात नंतर आलो, खालती पायथ्याला जेव्हा आलो, गावातल्या लोकांशी चर्चा केली, त्यांच्याशी बोललो की वरची मंदिर कधीच आहे, तर ते म्हणाले की हे आता 12 वर्षापूर्वी एक गाव ते म्हणाले ते भिडे पुण्याला असतात, सहकारनगरला कुठे राहतात ते, आता गावात त्यांचं घर आहे पण ते पुण्याला असतात. तर मग मी पुण्याचा त्यांचा पत्ता घेतला, त्या भिडेंशी जाऊन बोललो. मी त्यांना म्हटलं की हे मंदिर तुम्ही जेव्हा बांधलं तेव्हा काय परिस्थिती होती त्या डोंगरावरती, म्हणजे डोंगरावर जायचा रस्ता होता का, म्हणजे जे खडकात खोदलेल्या ज्या पायऱ्या आहेत किंवा बांधलेल्या पायऱ्या आहेत ह्या त्या भिडेंनी बांधल्या नाही ना, हे मी एक कन्फर्म करत होतो. त्या भिडेंना विचारलं की म्हटलं की तुमचे कारागीर वर जावेत म्हणून तुम्ही या पायऱ्या वगैरे बांधल्या का, तर ते म्हणाले नाही पायऱ्या आधीपासूनच होत्या, मी कुठल्याही पायऱ्या वगैरे काही बांधल्या नाही. मग त्यांना म्हटलं हे मंदिर जेव्हा बांधलं तुम्ही तेव्हा त्याच्या आधीची तिथली परिस्थिती काय होती, म्हटलं त्याचं काही जोतं किंवा त्याची प्लिंथ तुम्ही तिथे तयार केली का, तर ते म्हणाले नाही तिथे एक रेडीमेड मोठी प्लिंथ होती बांधकामाची, आणि त्या प्लिंथवरती पूर्वी फक्त दगड ठेवले जायचे आणि त्या दगडाला शेंदूर लावून तिथे पूजा केली जायची. तर त्या रेडीमेड प्लिंथवरच मी बांधलं आणि त्यांनी मला त्या जुन्या प्लिंथचे फोटो सुद्धा दाखवले ते सगळे. तर मग मला लक्षात आलं की हे कुठेतरी त्या जुन्या बांधकामावर, म्हणजे किल्लेदाराला वाडा बांधा असं त्या कागदपत्रात म्हटलंय, त्या वाड्यावर हे मंदिर नंतर बांधलेलं आपल्याला दिसलं. मग मागच्या बाजूला जेव्हा गेलो किल्ल्याच्या तेव्हा त्या मागच्या बाजूला सुद्धा बरीच मोठ्या प्रमाणावर खापरं मिळाली, कारण ती सगळी खापरं मध्ययुगीन काळातली होती. म्हटलं तुमचे कारागीर जेव्हा वरती आम्ही सगळे ऑफलाईन, म्हणजे व्हिडिओ बंद करतो, म्हणजे तुम्हाला तुमचा आवाज अनइंटरप्टेड आम्हाला येईल, चालेल ना? ठीक आहे, हरकत नाही. टू गो पुट ऑफ द व्हिडिओज, 3-4 of us will keep on, but I think otherwise he will not be able to talk. म्हणजे ही बँडविड्थ कमी पडेल त्यांना. कोणतरी एक जण फक्त राहावा, बाकी काही नाही, म्हणजे ऑडिओ आणि व्हिडिओ एकाचा राहू दे कोणाच्या तरी. हा आम्ही 2-4 जण असू. हा ठीक आहे, चालेल. तर ह्या मंदिराच्या कामासाठी आलेली जी लोक होती त्यांनी काही ती खापरं आणलीत का, म्हणजे त्यांनी काही मडकी वगैरे आणली का पाणी भरून वगैरे त्यासाठी, असं मी त्यांना विचारलं तेव्हा ते मला म्हणाले की असं काही नाहीये, 10-12 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, प्लास्टिकच्या बाटल्या होत्या 10-12 वर्षापूर्वी, काही आता मडकी वगैरे घेऊन कोणाला वर यायची आवश्यकता नव्हती तशी. आणि शिवाय त्या खापरांचा मी अनालिसिस पण केला तेव्हा मला लक्षात आलं की साधारण 300-350 वर्षापूर्वीची नक्की आहे ती. शिवाय मी जेव्हा किल्ल्यावर चाललो होतो तेव्हा मला वाटेमध्ये हे एक नाणं मिळालं, त्या नाण्यावरची स्क्रिप्ट पर्शियन आहे, पण ते नेमकं काय नाणं आहे हे मला वाचता नाही आलं, कारण त्या नाण्यावर फार काही असं नीट ते झिजलंय ना नाणं, त्याच्यामुळे त्याची स्क्रिप्ट नीट लक्षात येत नाही की अक्षरं काय आहेत, पण ते पर्शियन आहे नाणं, एवढं मात्र त्याच्या एकूण वळणावरनं लक्षात येतं. पुढचे जे किल्ले आहेत मग मी तेच अशा पद्धतीने जरा बघायला लागलो की अजून कुठे असे काही अप्रकाशित काही किल्ले आहेत किंवा काही माहीत नाहीत अशा जागा आहेत. तर ते रत्नागिरी जिल्ह्यामध्ये
मला असे काही 3 किल्ले मिळाले. त्याची प्रोसेस अशी होती की भारत इतिहास संशोधक मंडळामध्ये दत्तोमन पोद्दार नावाचे एक मोठे अभ्यासक होऊन गेले. दत्तोमन पोद्दारांनी एक मोडी कागदपत्र ही ट्रान्सलेट करून छापून छापलेली होती मंडळाच्या त्रैमासिकामध्ये. तर ही कागदपत्र त्यांना मोडीतली कागदपत्र होती आणि दत्तोमन पोद्दार सचिन आवाज थांबलाय. आवाज तुमचा गेलेला आहे. त्यामध्ये राही गोष्ट आहे आणि थोडी गॅप पडते. हॅलो थोडी काय होतं इकडे जरा मला आता नाही ते गॅप कशामुळे पडतेय इथे एक दोन एक जण मला सारखं कोणतरी कॉल करतोय मी ते कट करतोय त्या वेळेला ते बँड हे कमी होते बँडविड्थ. तर या दत्तोमन पोद्दारांच्या मित्राचं पुण्यामध्ये तपकिरीचं दुकान होतं आणि त्या तपकिरीच्या दुकानामध्ये पुण्या बांधायला म्हणून हे मोडी कागद आलेले होते. पण त्यांचा जो मित्र होता त्याला माहिती होतं की हे दत्तोमन पोद्दार ह्या काही विषयात काम करतात म्हणून त्यांनी लगेच त्यांना बोलवणं पाठवलं आणि त्यांना विचारलं की हे कागद महत्वाचे आहेत का तुमच्यासाठी, असतील तर तुम्ही घ्या नाहीतर मी पुढ्या बांधायला घेतो. म्हणून मग ते दत्तोमन पोद्दारांनी कागद घेतले आणि ते होते अंजनवेलची वहिवाट. अंजनवेलची वहिवाट म्हणजे काय, आजचा तुम्ही गुहागरला जर गेलात तर त्याच्याजवळ अंजनवेल नावाचं एक गाव आहे, तिथे गोपाळगड नावाचा किल्ला आहे. तर तो एक मोठा सुभा होता आणि या अंजनवेलची वहिवाट म्हणजे या गोपाळगड सुभा जो आहे किंवा अंजनवेलचा जो सुभा आहे तिथल्या लोकांच्या वहिवाटीच्या संदर्भातली माहिती ही सगळी त्या कागदपत्रांमध्ये दिलेली आहे. तर त्याच्या पहिल्याच पानावर तुम्ही जर बघितलं तर असं लिहिलेलं आहे की कानडा रामराजा छत्रपती जातीचा वाणी लिंगायत याच्या अंमलात तालुके मजकुरी किल्ले नव्हते मौजे गुढे तर्फ वलंबे येथे पवार म्हणून जातीचा मराठा याने गडी बांधून गुढे विलाईत असे नाव चालून तेथे पेठेची वसाहत करून कारभार करीत असे या सुमारे 600 वर्ष झाली. असं म्हणजे कानडा रामराजा म्हणजे हा विजयनगर साम्राज्यातला म्हणजे जवळजवळ 500 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतोय. हंपी जे विजयनगरचं साम्राज्य होतं त्यांच्या कारकिर्दीतला हा कानडा रामराजा होता. त्याच्या काळात त्याचं राज्य हे दाभोळपर्यंत पसरलेलं होतं आणि त्याच्या या दाभोळपर्यंतच्या राज्यामधला अंजनवेल भागातला जो अधिकारी होता त्या अधिकाऱ्याचं नाव होतं पवार आणि ह्या पवारच्या अंडर एक गुढे नावाचा किल्ला होता. त्या किल्ल्याच्या बाहेर एक बाजारपेठ होती, ती बाजारपेठ सुद्धा त्याच्या अधिकारात होती. आणि त्या व्यतिरिक्त तुम्ही या पत्रात खालती दोन लाईन बघा, त्याच्यामध्ये माणिकदुर्ग मौजे माणकी तर्फ सावर्डे आणि मौजेशीर तर्फ वलंबे येथे कासारदुर्ग म्हणजे माणिकदुर्ग कासारदुर्ग आणि गुढे अशा 3 किल्ल्यांची नावं याच्यामध्ये आलेली होती आणि ही तिन्ही त्या पवारच्या अंडर होती. आणि त्यांनी स्पष्ट म्हटलंय की याला त्या वर्षे अजमासे सुमारे 600 झाली म्हणजे याला 600 वर्ष झाली असं त्यांनी याच्यामध्ये म्हटलेलं आहे. हे किल्ले मूलत शिवाजी महाराजांच्याच काळामध्ये दुर्लक्षित झालेले होते कारण शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांच्या यादीमध्ये ह्या किल्ल्यांची कुठे नावच येत नाही त्यामुळे तेव्हाच हे सगळे दुर्लक्षित झालेले होते. मग हे कागदपत्र पाहून पुन्हा ती सुरुवात केली मी की हे त्या जागेवर जाऊ मग ह्याचे क्लू शोधले याच्यामध्ये काय काय होते ते. त्यात आपल्याला पहिलं एक कळलं माणिकदुर्ग खालचं बघितलं पहिली लाईन तर माणिकदुर्ग मौजे माणकी तर्फ सावर्डे येथे गडी होती असं लिहिलंय. मग मी माणकी म्हणजे माणकीला जायला पाहिजे तर्फ सावर्डे म्हणजे चिपळूण जवळ सावर्डे नावाचं गाव आहे तिथे कुठेतरी आधी माणकी गाव शोधलं पाहिजे म्हणून मग मी तिथे आधी गेलो ते माणकी गाव शोधलं. माणकी गाव शोधल्यानंतर पुन्हा तीच प्रोसेस केली गावातल्या लोकांशी बोलायचं डोंगरावरती पाणी आहे का विचारायचं हे सगळं विचारत विचारत एक 2-4 दिवस तिथे घालवले. मग त्या लोकांनी सांगितलं की हो वरती असं असं आहे काहीतरी वास्तू आहेत पाणी नाहीये पण तिथे काही मंदिर आहे वगैरे हे म्हणून मग त्या डोंगरावर गेलो माणिकदुर्गला. हे ते माणिकदुर्ग गुढे हे सगळे किल्ले आहेत ते 3 त्याची लोकेशन दाखवली आहे. आपण मी आता खरं माणिकदुर्गचं सांगितलं पण आपण गुढेपासून जरा सुरुवात करू कारण PPT मध्ये त्या पद्धतीने मी घेतलेलं आहे ते. तर गुढे किल्ल्यालाही तेच केलं कारण गुढे किल्ल्याच्या संदर्भात तुम्ही जर बघितलं तर इथे किल्ले नव्हते मौजे गुढे तर्फ वलंबे. इथे तर्फ वलंबे म्हणजे वेळंब नावाचं गाव आहे. वलंबे म्हणजे वेळंब नावाचं एक गुहागरच्या जवळ शृंगारतळी नावाचं गाव आहे त्याच्याजवळ हे वेळंब नाव येतं. तर या वेळंब गावात मी गेलो. वेळंब गावात तिथे एक ओक गुरुजी म्हणून आहेत त्या ओक गुरुजींकडे गेलो. त्यांना मी विचारलं की अशी अशी म्हटलं कागदपत्र आहे त्यात या गुढे नावाच्या किल्ल्याचा उल्लेख आहे तर या गुढेच्या संदर्भात तुम्हाला काही माहिती आहे का. तर त्यांना काही त्याबद्दल फार माहिती नव्हती.
पण गुढे गाव त्यांना माहिती होतं म्हणून त्यांनी मला गुढे गावाचा पत्ता सांगितला. मी त्या गुढे गावात गेलो, गावातल्या लोकांना विचारलं, गावातल्या लोकांना फारसं किल्ल्याविषयी माहीत नव्हतं, पण ते म्हणाले की इथे गावाच्या बाहेर, आता हे स्क्रीनवर जर तुम्ही बघितलं तर इथे वरती तुम्हाला एक छोटीशी वस्ती दिसेल, ते गुढे गाव आहे आणि डाव्या हाताला तिथे गुढे गावापासून 2 किलोमीटरवर एक माळ होता, त्या माळावरती तिथे एक मारुतीचं मंदिर होतं. गावातल्या लोकांनी मला असं सांगितलं की आम्ही त्या माळावरती जे मंदिर आहे त्याला पेठेतला मारुती म्हणतो. तर मी त्यांना विचारलं पेठेतला मारुती का म्हणतात तुम्ही, काय कारण आहे त्याच्या मागचं? ते म्हणाले माहित नाही, ते पहिल्यापासून पेठेतला म्हणतोय म्हणून आम्ही पेठेतला म्हणतो. तर आपल्या कागदपत्रांमध्ये हा उल्लेख होता की गुढे गावाजवळ एक बाजारपेठ वसवलेली होती त्या पवारने. पवार हा जो तिथला अधिकारी होता त्याची 700 वर्षापूर्वी तिथे बाजारपेठ होती. म्हणून मी त्या आधी त्यांना किल्ला विचारला तर किल्ला त्यांना माहीत नव्हता. मग मी त्या नदीपाशी गेलो, तुम्हाला जे समोर नदी दिसेल त्या नदीत गेलो. त्या नदीमध्ये साधारण मग नंतर किल्ल्याचा असा आम्ही नकाशा तयार केला होता. ही जी नदी आहे तिचं नाव कुडगिरी नदी आहे आणि त्याच्या बरोबर नदीच्या 3 बाजूनी म्हणजे नदीचं पाणी किल्ल्याच्या 3 बाजूनी फिरतं आणि एका बाजूनी किल्ल्यामध्ये प्रवेश करता येतो. त्या किल्ल्यामध्ये आम्ही आत जेव्हा नदीमध्ये गेलो तेव्हा हा समोर खालचा फोटो जर तुम्ही बघितलात तर नदीच्या बाजूचा जो कातळ आहे तो पूर्ण त्यांनी चिझलिंग करून कासून घेतला होता आणि त्याच्यावरती काही तटबंदीचे अवशेष सुद्धा आम्हाला दिसले. तसंच वरचा एक उजवीकडचा फोटो बघितला तर त्या खंदकाचे अवशेष आम्हाला मिळाले, जिथे तो खंदक होता तो खंदक दिसला. हा पुढचा भाग दिसला काही, हाच तो खंदक आहे. खंदकाची ही आतली बाजू, किल्ल्याकडची बाजू आहे ही आणि याच्या वरती जी काही झाडं दिसत आहेत तिथे झाडीमध्ये तटबंदी सुद्धा होती. लांबनं जर किल्ला बघितला तर हे असं दिसत होतं, काहीच दिसत नव्हतं त्याच्यामध्ये. लांबनं बघितल्यावर नुसती दाट झाडी दिसत होती. आत गेल्यावर मग अशा पद्धतीने आम्हाला हे सगळे तटबंदीचे अवशेष मिळाले. एक बुरुज दिसला तिथे आम्हाला, हा बुरुज, बुरुजाचे काही गडीव दगड आम्हाला तिथे त्यामध्ये दिसले. हा पुढे किल्ल्याच्या आत जेव्हा आम्ही गेलो तेव्हा आत गेल्यानंतर किल्ल्यामध्ये जी वसाहत होती म्हणजे त्यांच्या बांधकामाच्या प्लिंथ आम्हाला तिथे किल्ल्याच्या आतल्या भागामध्ये दिसल्या. फोर्टिफिकेशन दिसलं, तटबंदी दिसली किल्ल्याची, हे सगळ्या गोष्टींच्या पुन्हा एकदा नोंदी करून त्याचा एक सगळा नकाशा केला. त्याचा बुरुज कुठे वगैरे याची सगळी एक पाण्याचं टाकं सुद्धा मिळालं किल्ल्याच्या मध्ये. आणि मग हा सगळा तो नकाशा आम्ही तयार करून मग ह्याचं डॉक्युमेंटेशन पूर्ण केलं. आणि आता तुम्ही जर या नकाशामध्ये बघाल तर किल्ला कुठे आहे आणि किल्ल्याच्या खालती साऊथला जर बघितलं तुम्ही तर तिथे विलेज आहे, ते गुढे नावाचं गाव आहे. आणि किल्ल्याच्या उत्तरेला बघितलं तर मी ती छोटी छोटी मंदिरं दिसतील तुम्हाला काही नकाशामध्ये. हनुमान मंदिर जे होतं ते पेठेतल्या मारुतीचं मंदिर, तिथेच वामनेश्वर नावाचं एक मंदिर होतं आणि तिथे खूप बांधकामाच्या प्लिंथ होत्या. आता त्या प्लिंथवर कोणी राहत नाही काहीच नाही, पण नुसत्या मोकळ्या प्लिंथ होत्या. मला तिथे 7 विहिरी मिळाल्या, बुजलेल्या 7 विहिरी होत्या त्या भागामध्ये. त्यावरनं मला हे सांगता आलं की हा सगळा तो त्या पेठेचा भाग होता आणि ती जी पवार यांनी वसवलेली जी पेठ होती ती पेठ या भागात होती आणि किल्ला त्याच्या अलीकडे होता थोडासा. पुढचा कासारदुर्ग जेव्हा शोधायला गेलो तेव्हा तेच पुन्हा एकदा मी वेळंबे गावातच गेलेलं होतं, वेळंबमध्ये. त्या वेळंबमध्ये गेल्यानंतर तिथे जेव्हा त्या गुरुजींकडे चौकशी केली तेव्हा ते अजिबातच काही सांगायला तयार नव्हते, कारण त्यांना कासारदुर्गशी संबंधित काहीच माहीत नव्हतं. तर कारण त्या कासारदुर्ग तर्फ वळंबे मध्ये आहे असं सांगितलं होतं, म्हणून मी त्यांना म्हटलं की अहो तिथे त्यांनी तर्फ वळंबे म्हणजे तुमचं वेळंब तुमच्या गावाजवळ आहे असं सांगितलंय. तर काहीतरी म्हटलं तुम्हाला आठवत असेल कासारशी संबंधित वगैरे हिंदे. त्यांना म्हटलं काहीतरी कासार कोणी बांगड्यांवाला कोणी माणूस होता का, किंवा कुठेतरी बांगड्या बनवणारी लोक राहत होती का, असे मी त्यांना खूप प्रश्न विचारले, पण त्यांना काही सांगता येत नव्हतं. नंतर दुसऱ्या दिवशी त्यांना म्हटलं की इथे कुठे अशी वसाहत आहे का की ज्याचं नाव कासारपासून सुरू होत आहे. तर मग त्यांना ते आठवलं, ते म्हणाले इथनं 15 किलोमीटर लांबवर एक जागा आहे नदीच्या काठावर, इथे काही कासार लोक राहत होते असं ऐकण्यात आलंय म्हणे, पण ती जागा खूप आत जंगलात आहे तिथपर्यंत पोचता येत नाही म्हणाले. आणि तिथे एक माणूस एका माणसाचं घर आहे त्या जंगलामध्ये आणि तो तिथे दारू गाळायचा व्यवसाय करतो. तर ते म्हणाले की तुम्ही जाल हॅलो सर सगळ्यांना. हा जरा फोन आला होता म्हणून पुन्हा एकदा ते जरा कट झालं असेल. एअरप्लेन मोड वर ठेवता येईल तुम्हाला? हा ठीक आहे ना, चालेल, एक मिनिट ठेवतो.
हॅलो, ऐकू येतोय आवाज माझा? नाही, काय झालंय, एरोप्लेन मोडला टाकलं ना तर नेट बंद होतं आणि हे हॉटस्पॉटही बंद होतो. ओके ओके, डू नॉट डिस्टर्ब मध्ये टाकू शकता काय? डू नॉट डिस्टर्ब असा मोड असतो ज्याच्यामध्ये फोन कॉल्स काहीच येत नाही. थोडाच वेळ ते बोलू देत त्यांना, मोड आहे तो, कारण ते जाईल मग. हा नाही नाही, आहे मोड, मी केलं त्याच्यावर आता. बरोबर, चालू आहे ना. तर मग हे कासारदुर्ग मी खूप शोधायचा प्रयत्न केला, त्यांनी मला ती जी जागा सांगितली तिथं ते म्हणाले की थोडं सावध राहा कारण तिथे ते दारू बिरू गाळायचा व्यवसाय करतात, तुम्हाला पाहिल्यावर ते कदाचित हल्ला बिलाही करतील तुमच्यावरती किंवा पोलीस म्हणून काहीतरी असं हे करतील तुम्हाला. तर म्हणून आम्ही तिथे गेलो, ते आम्हाला घर सापडलं तिथे त्या जंगलामध्ये. आता त्या माणसालाच ती जागा माहिती होती की बाबा हे कुठे राहत होते ती माणसं वगैरे हे ते, तर त्याच्याशी बोलण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता, नाही तर जंगलात शोधणार कुठे असा प्रश्न होता. तर म्हणून म्हटलं आपण थोडंसं एकदम शांतपणे घेऊ, त्या माणसाची जरा शांतपणे बोलू म्हणून आधी त्याला फक्त आम्ही त्याच्या घराच्या बाहेरच उभं राहिलो आणि आवाज दिला. त्यांना म्हटलं आम्ही असं असं इकडनं आलोय, पाणी आहे का म्हटलं प्यायला वगैरे हे ते म्हणून, तर ते पाणी देतो म्हणून ते आत गेले पाणी आणायला. 10 मिनिटं झाले कोणीच आलं नाही. शेवटी मी घरात गेलो तर घरात ते सगळे गायब झाले होते, कोणीच नव्हतं घरामध्ये, सगळे जंगलात पळून गेलेले होते घरात. ते बहुतेक आम्हाला पोलीस समजले आणि म्हणून ते घरात कोणी राहिलंच नाही. आता आमचा प्रश्न असा होता की आता मग विचारायचं कोणाला जर हे घरात कोणीच नाही येत, कारण तो सगळा जंगलाचा पट्टा होता. असं रॅन्डमली कुठेही शोधणं याला काही अर्थ नव्हता तो किल्ला, कारण असं काय मग कितीही शोधणं म्हणजे किती दिवस जाऊ शकतात या सगळ्या गोष्टीला. मग तरी आम्ही एक ठरवलं असं की साधारण तो किल्ला नदीच्या काठावर कुठेतरी असेल, आपण नदीच्या काठाने फिरायचं. मग आम्ही 4 जण होतो त्यावेळेला, मग आम्ही एक जागा ठरवली कारण तिथेही चुकण्याच्या शक्यता बऱ्याच होत्या. बरं, त्यावेळी मोबाईल वगैरेही आमच्या कोणाकडे नव्हते, त्यामुळे आम्ही एक जागा ठरवली आणि म्हटलं की ह्या जागेवरनं 4 जणांनी चारी दिशेला जायचं आणि 1 तासानी सगळ्यांनी फिरून परत या जागी आपण यायचं, त्या त्या दिशेला फिरायचं, उगीच भलतीकडे कुठेही फिरायचं नाही म्हटलं. मग हे सगळं बोलणं झाल्यानंतर आम्ही पुन्हा 1 तासाने जेव्हा जमलो तेव्हा आमच्यातल्या काही लोकांना एक खंदक मिळालेला होता, काही लोकांना काही वस्तीचे अवशेष मिळाले होते. मग आम्ही सगळ्यांनी एक एक करत ते जाऊन पाहिलं, तेव्हा आम्हाला 100 मीटर खोदलेला खंदक मिळाला, त्याच्यातली तटबंदी मिळाली, आत असलेल्या लोकांचे अवशेष त्या मानाने कमी मिळाले कारण त्या भागामध्ये नंतर काही लोकांनी येऊन वसाहत केली होती आणि नंतर तिथे शेतीच सुरू केलेली होती अनेक लोकांनी. कारण कसं असतं किंवा एखादी वसाहत झालेली असताना तिथली माती जेव्हा पांढरी होते तेव्हा ती पांढरी माती म्हणजे ती फॉस्फेट कंटेंट त्याच्यामध्ये खूप जास्ती असतात आणि ती सॉइल जी असते ती सॉइल खूप फर्टाईल असते, त्यामुळे लोक तिथे शेती करतात, त्यामुळे ते सगळे बरेचसे अवशेष त्यातले नष्ट झाले होते. पण खंदक की जो कोणालाही तसाही हलवता येणं शक्य नव्हतं, तो अजूनही टिकून होता, तटबंदीचे काही भिंती शिल्लक होत्या, त्यावरनं आम्हाला तो किल्ला लोकेट झाला. हे जर तुम्ही बघितलं तर हा तो सगळा भाग आहे की जी नदी 3 बाजूनी फिरली आहे, त्या नदीच्या पुढे जे टोक आलेला आहे म्हणजे एकूण नदीचा जो वळणदार भाग आहे त्याच्यामध्ये जे सर्कल आहे तिथे तो आपल्याला कासारदुर्ग हा किल्ला दिसून येतो. ह्या भागामध्ये इथनं तुम्हाला सॅटेलाइट इमेजवर नुसती झाडी दिसेल पण तो पूर्ण या भागामध्ये नदीच्या कडेने तो किल्ला बांधला असा साधारण त्या किल्ल्याचा प्लॅन आहे. हे जर तुम्ही बघितलं तर ही नदी 3 बाजूनी फिरते ही नदी आणि तो जो खंदक आहे तो नदीच्या एका टोकापासून नदीच्या दुसऱ्या टोकापर्यंत त्यांनी बांधला. ही ती कुडगिरी नावाची नदी आहे, या नदीवर तो खंदक आहे. हा ते खंदकाचे काही फोटो आहेत, हे खंदकाची जी भिंत आहे ती चिझलिंग केलेली स्पष्ट दिसते आणि हा खंदक साधारण 20 फूट खोल होता. आत्ता जी जर उंची तुम्ही बघितली तर ही साधारण 10 ते 12 फूट उंची आहे खंदकाची आणि त्या खंदकामध्ये एवढी मोठी झाडं वाढली आहेत म्हणजे त्याच्यामध्ये माती किती पडली असेल याचा आपल्याला अंदाज येतो. हा तोच खंदक आहे, एवढी मोठी मोठी झाडं त्या खंदकामध्ये वाढलेली आहेत. आत्ता ती काही बांधकामाची भिंत या सगळ्या गोष्टी आम्हाला तिथे त्या खंदकाच्या इथे मिळाल्या. हॅलो, रेश्मा अनम्यूट कर. सर तुमचा आवाज पुन्हा गेला. हा सर, हॅलो. हा त्यांचा फोन वगैरे पुन्हा आला का? हॅलो, 2 मिनिटं थांबूया. स्टॉप झालेत ते.
त्यांचा व्हिडिओ पण स्टॉप झालाय आणि ऑडिओ पण स्टॉप झालाय. नेट इंटरनेटचा इश्यू असेल का? रेश्मा शेवटी विचार ना, बऱ्याच लोकांची रिक्वेस्ट आली आहे की आपण त्यांच्याबरोबर एखादी ट्रिप टूर करू शकतो का गाईड? हो हो विचार आले आले डिस्टर्ब केलं ना तरी सुद्धा कॉल आला की हे होत आहे. ओके तर आता येत आहे. ठीक आहे. तर हा जो खंदक मी दाखवतोय हा दुसऱ्या किल्ल्याचा खंदक आहे, पण हा खंदक एवढ्यासाठीच दाखवतोय की अंदाज यायला पाहिजे की हा असाच खंदक आपल्या या किल्ल्याला सुद्धा आहे. हा मागे तुम्ही बघितलं तर हा बघा हा एक खंदक तसाच आहे जसा इतर किल्ल्यांवरचा खंदक आहे. हा यशवंतगड नावाच्या किल्ल्यावरचा खंदक आहे. हा हे बघा हे खंदक तसेच आहेत जसे आपल्याला त्या कासारदुर्ग किल्ल्याच्या बाबतीत मिळालेला आहे. आता शेवटचा जो किल्ला आहे तो माणिकदुर्ग. तो माणिकदुर्ग किल्ला आपल्याला आवाज येतोय माझा? नाही तुम्ही स्लाइड्स दिसत नाहीये सर. स्क्रीन स्क्रीन शेअर करा. हे दिसत नाही. हा हा एक ग्रीन बटन येतं शेअर स्क्रीन म्हणून. हो हो ओके कट झाल्यानंतर शेअर केला नव्हता मी. नाही नाही आलं आता. हो पुढचा आता जो शेवटचा किल्ला आहे शोधलेला तो म्हणजे माणिकदुर्ग नावाचा किल्ला. मांडकी नावाचं सावर्डे जवळ गाव आहे तिथे तो किल्ला होता. त्या मांडकी गावामध्ये जेव्हा शोधाशोध केली तेव्हा त्या डोंगरावर किल्ला आहे या डोंगरावर अशी आम्हाला माहिती मिळाली. 230 मीटर उंचा हा डोंगर होता. या डोंगरावरती गेल्यानंतर डोंगरावर आम्हाला अशी एक गुहा दिसली. हे गुहा म्हणजे हे ह्याच्या भिंतीवर सिझलिंग केलेल्या गोष्टी होत्या त्याच्यामुळे हे पाण्याचा टाका आहे हे आम्हाला लक्षात आलं. ते पण याच्या शेजारी जी दुसरी एक पाण्याचं टाकं होतं ते जास्त इंटरेस्टिंग होतं. त्याला हे अशा प्रकारचं चिझलिंग केलं होतं. लाकडाचे काही खांब तिथे असल्याचे सुद्धा पुरावे आम्हाला तिथे मिळाले होते. हे तुम्हाला दिसेल तर हे व्यवस्थित चिझलिंग केलेलं आहे. तिथे आत उतरल्यावर फक्त माती मात्र गाळ्यांनी भरलेली होती. वरती जर एक असा शिल्पपट्टा तयार करण्यासाठी म्हणून एक दगड त्यांनी खोदून ठेवलेला होता पण पुढे बहुतेक काही काम झालेलं दिसत नाही. तिथे हा जो भाग दिसेल तुम्हाला वरचा लेंटिल सारखा भाग आहे हा सुद्धा खोदून ठेवला होता पण पुढे काही झालेला दिसत नाही. एक जागा मात्र अशी आहे की जिथे तुम्हाला हे चित्र जर तुम्ही नीट बघितलं तर या फोटोत कदाचित नीट स्पष्ट कळणार नाही पण डावीकडे जर तुम्ही बघितलं तर एक माणूस असा छताला हात लावून असा उभा आहे असं तुम्हाला दिसेल किंवा बसलेला आहे. तर तो यक्ष त्याला भारवाहक असं म्हणतात. तुम्ही मंदिरांमध्ये जर गेलात तर मंदिरांच्या खांबांवरती अशी माणसं दिसतात की कोरलेली असतात की ज्यांचे हात वरती छताला असतात त्यांना भारवाहक असं म्हटलं जातं. म्हणजे ते मंदिराचा भार छताचा भार पेलत असतात म्हणून त्यांना भारवाहक असं म्हटलं जातं. म्हणून हा सुद्धा त्या वरच्या छताचा भार पेलतोय तो भारवाहक आहे. तसाच एक दुसरा भारवाहक उजवीकडे पण आहे त्याचे पण हात वरती छताला लागलेले आहेत. ते फोटोत एवढं नीट दिसत नव्हतं म्हणून आम्ही तिथे आम्ही असं त्याचं एक लाईन ड्रॉइंग तयार केलं या सगळ्या शिल्पपट्टाचं. हे असा तो भारवाहक तुम्हाला उजवीकडे दिसेल ज्याचे हात आणि त्याच्या गळ्यातली ती कुंडल त्याच्यानंतर गळ्यातल्या माळा वगैरे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या पाहून आपल्याला त्याचं डेटिंग सुद्धा करता आलं. माणिकदुर्गला मी जेव्हा उत्खनन केलं तेव्हा हा एक खड्डा घेतला आणि त्या खड्ड्यामधून तिथे आम्हाला जी काही पॉटरी कॉइन्स वगैरे याच्या मिळाली त्याच्या आधारावर आम्ही एकूण माणिकदुर्ग हा किल्ला किती जुना होता तिथे काय काय अवशेष होते हे आम्हाला माणिकदुर्गला मिळालेली खापरे आहेत वेगवेगळी जी मगाशी तुम्हाला अगदी सुरुवातीला मी दाखवली ग्लेज वेअर की एका बाजूला ग्लेज असलेली खापर आहे ती पण दिसताय. तिथे चायनीज पॉटरी पण आहे. वेगवेगळ्या प्रकारची खापरे इथे मिळाली. ही ग्लेज वेअर आणि चायनीज पॉटरी आहे याच्यावर ना आपल्याला सांगता येतो कारण ही ग्लेज वेअर आणि चायनीज पॉटरी आहे ही कायम ट्रेडीशी संबंधित येते. ही असं कुठल्याही इन जनरल साध्या किल्ल्यामध्ये की जिथे फार इतर बाहेरच्या लोकांचा वावर नाहीये अशा किल्ल्यावर ही पॉटरी आपल्याला दिसत नाही. जिथे बाहेरची लोक ये जा करतायत अशाच ठिकाणी ही आपल्याला पॉटरी दिसते. तर ही आपल्याला या किल्ल्यावर मिळाली. काही बांगड्यांचे तुकडे मिळाले. तर ह्या बांगड्या जर तुम्ही बघितल्यात तर ह्या अशा ओपेक आहेत म्हणजे काचेसारख्या ट्रान्सपरंट नाही आहेत. त्यात वरची सर्वात बांगडी जर बघितली तर त्याला आम्ही पॉलिक्रोम बँगल असं म्हणतो कारण ते वेगवेगळ्या रंगा एकावर एक तयार करून ती बांगडी तयार केलेली असते. ही साधारण 15व्या शतकातली बांगडी आहे पॉलिक्रोम वेअर मध्ये तयार केलेली आणि या खालच्या बांगड्या सुद्धा साधारण त्याच काळातल्या आहेत. आता ह्या सगळ्या संशोधनावर आधारित माझी 3 पुस्तकं आहेत दुर्ग वैभव दुर्ग जिज्ञासा आणि दुर्गभेद. ही 3 पुस्तकांमध्ये मी हे जे काय आज तुम्हाला सांगितलं त्यातल्या या 6 किल्ल्यांची वर्णन तुम्हाला या सगळ्या पुस्तकामध्ये दिसतील. ह्याच्यामध्ये सर्वात एक शेवटचा भाग सांगायचा म्हणजे अजून एक किल्ला रिसेंटली मी शोधला आहे. आज मी त्याची स्लाइड्स तुम्हाला दाखवल्या नाही
पण तो आपल्या अगदी पुण्याच्या जवळ पुरंदर तालुक्यामध्ये हा किल्ला आहे. सासवड पासून साधारण 12 किलोमीटर अंतरावरती सिंगापूर नावाचा एक गाव आहे. त्या सिंगापूर गावाच्या जवळ आंबळी नावाचं अजून एक दुसरं गाव आहे. त्या आंबळीमध्ये ढवळगड नावाचा एक किल्ला आहे. आंबळी हे गाव मराठ्यांचे सरदार गोदाजी जगताप यांच्याशी संबंधित आहे आणि तिथे ढवळगड नावाचा एक किल्ला अस्तित्वात आहे. आता ह्या ढवळगडचा उल्लेख काही ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये होता पण लोकांना नेमकं तो ढवळगड कुठे आहे हेच माहिती नव्हतं. आम्ही मागच्या वर्षीच सर्वेक्षण करून तो ढवळगड शोधला. तिथे असलेले बांधकाम, तिथली तटबंदी, बुरुज, तिथली पाण्याची टाकी ही शोधली आणि त्याच्यावर एक रिसर्च पेपर सादर केला. त्याच्यामुळे हा किल्ला असा शोधला असं म्हणता येईल. मी हे सगळे किल्ले शोधले असं का म्हणतो किंवा अनेक लोकांचा याच्यावर आक्षेपही असू शकतो किंवा तुम्ही शोधला असं कसं म्हणताय या सगळ्याच्यावर. शोध म्हणजे काय असतं? डिस्कवरी आणि इन्व्हेन्शन हे दोन वेगवेगळे प्रकार असतात. मी याला शोध का म्हणतो या सगळ्या याच्यामध्ये, याचं कारण ग्रह ताऱ्यांचा जेव्हा शोध लागतो तेव्हा ते ग्रह तारे काही अचानक कुठनं उगवत नाही. ते ग्रह तारे तिथेच असतात, फक्त आपल्याला त्यांची ना हे माहिती नसतात, लोकेशन माहीत नसतात, त्याच्या प्रॉपर्टी माहीत नसतात किंवा त्याची अंतर कोणापासून किती आहेत हे माहीत नसतात. हे जेव्हा एखादा खगोलशास्त्रज्ञ पाहतो आणि ते सगळं आयडेंटिफाय करतो आणि त्याची माहिती कुठेतरी सादर करतो तेव्हा त्याला शोध असं म्हटलं जातं. तसंच ह्या आमच्या क्षेत्रामध्ये सुद्धा एखाद्या डोंगराच्या संदर्भामध्ये वरती असलेल्या पुराव्यांविषयी काही माहिती जर कुठे प्रकाशित झाली नसेल, त्या माहितीबद्दल कोणी काही सांगितलं नसेल, तर त्याला शोधच म्हणायला लागतो. आता हे पन्हाळगडचा किल्ला शोधल्यानंतर अशी एक घटना झालेली होती की एक पन्हाळगडचा किल्ला शोधला, त्याची पेपरमध्ये बातमी आली, बऱ्याच गोष्टी झाल्या. त्याच्यानंतर तिथे एक जण, तिथे एक इंजिनिअरिंग कॉलेज आहे, त्या कॉलेजमधले एक शिक्षक त्या डोंगरावर कायम जायचे कारण ते परगावी राहणारे होते, एकटेच राहायचे, संध्याकाळी काही टाइमपास नाही म्हणून आपलं चालायला म्हणून त्या डोंगरावर जायचे. आता ही बातमी वाचल्यावर ते म्हणाले की अरे मी तर एवढे दिवस डोंगरावर जातोय, मग तुम्ही शोधला असं कसं म्हणता त्या याच्यामध्ये. तर त्यांना मी खूप समजावून सांगायचा प्रयत्न केला की मी काही डोंगर शोधला नाहीये, डोंगर तर आहे तिथे पहिल्यापासूनच होता, पण तिथे असलेले पुरावे तुम्ही पाहिले होते का आजपर्यंत? तर ते नव्हते पाहिले, ते मी पाहिले आणि त्या पुराव्याच्या आधारावर तो डोंगर काय होता, तो किल्ला होता का, हे सगळं मी त्या याच्यात एक्सप्लेन केलं. ह्याला शोध म्हणतात. नाहीतर तो डोंगर त्यांनी कशाला, गावातल्या लोकांनी सुद्धा हजार वेळा बघितलेला होता ना, मग त्याला मग मी शोधला असं कसं म्हणायचं? तर ते शोध म्हणजे काय असतं, त्याची प्रोसेस काय असते, त्याचं जर आधीच कोणी काही पब्लिश केलं असेल, आधीच त्याच्यावर काही कोणी संशोधन केलं असेल, तर मग मला त्याचा हक राहत नाही किंवा ते मी शोधला असं म्हणायचं. पण जर ह्यापूर्वी असं काही काम झालं नसेल आणि मी जर त्याच्यावर काम केलं असेल तर त्याला शोध म्हटलं जातं. तर म्हणून माझं असं म्हणणं आहे की हे जे किल्ले मी शोधले त्याला शोध असंच म्हटलं पाहिजे असं मला वाटतं. ठीक आहे, आज आपण इथेच थांबू कारण विषय बरेच आहेत पण एक तास माझ्या मते संपलाय. आपण काही प्रश्न असतील तर घेऊ, वेळ असेल तर. हो, प्रश्न आपण थोडेसे घेऊ शकतो. रेश्मा, प्रश्नाच्या अगोदर बरेच मला मेसेज आले की सर तुमच्या बरोबर एखादी अशी टूर स्टडी टूर जर करता आली तर आम्हाला आवडेल. हो, करू ना, काही हरकत नाही. मग मी बऱ्याच म्हणजे पुण्यातल्या पण वेगवेगळ्या संस्थांबरोबर वेगवेगळ्या किल्ल्यांवर त्यांना किल्ला दाखवायला जातच असतो. तुम्ही एखादी ठरवा अशी, कुठल्या किल्ल्यावर जायचं असेल किंवा आपण बोलून ठरवू, मी तुम्हाला एखादा आपण किल्ला असा सोपा घेऊ की जिथे चालायला फार लागणार नाही पण तो किल्ला आपल्याला बघता येईल चांगल्या पद्धतीने, त्याच्यामुळे आपण तशी अरेंज करू आपण ही. येस रेश्मा, फॉलोअप ठेवून लॉकडाऊन आणि पुस्तकांची नावं सांगताय का बिफोर? दुर्ग वैभव, दुर्ग जिज्ञासा आणि दुर्ग वेद त्यांच्या बायोडेटामध्ये आहे. ओके, नावं आणि प्रतिभाने पण टाकली आहेत पण मी पोस्ट पण करीन. ऑनलाईन घेता येईल का पुस्तक? कुठे ऑनलाईन मिळेल तुम्हाला ते? बुकगंगा. आवाज गेलाय, आवाज गेला तुमचा. सचिन सर, तुमचा आवाज गेला. हो, तेच झालं, तेच झालं फोन आला. इथे तुमच्याच अगदी म्हणजे करिश्माच्या जवळ नळस्टॉपच्या चौकातच टेलिफोन एक्सचेंजच्या समोर माझ्या प्रकाशकाचं ऑफिस आहे, तिथेच तुम्हाला ती पुस्तकं डायरेक्टली जाऊन घेता येतील. तुमच्या अगदी जवळ आहे म्हणून सांगितलं. सर मला एक प्रश्न होता की सोनं वगैरे कुठे सापडायचं का? वॉज गोल्ड अ प्रेशियस मेटल दॅट टाइम? हो, पण असं असतं की जेव्हा एखाद्या ठिकाणावरनं लोक उठून दुसरीकडे सेटलमेंट करतात तेव्हा जाताना ते सगळ्या आपल्या प्रेशियस गोष्टी घेऊन जातात.
हे अजिबात सोनं बिन असं ठेवून जात नाहीत कुठे. त्याच्यामुळे असं मिळणं फार अवघड असतं. अगदी ऍक्सिडेंटली कोणी ते ठेवलंय, सडनली काहीतरी नॅचरल कॅलॅमिटी आली आणि त्या ह्याच्यात सगळं झालं आणि मग ते तिथेच राहिलं सोनं, तरच ते मिळतं. पण उत्खननामध्ये तुम्हाला असं कुठेही मोठ्या प्रमाणावर सोनं मिळालंय वगैरे असं मिळत नाही. हे कॉइन्स मिळतात आम्हाला, त्याच्यानंतर एखादा सोन्याचा मणी असेल किंवा सोन्याचं एखादं काहीतरी काय दागिना असेल तेवढं मिळतं. पण मोठ्या प्रमाणावर हे मिळणं हा म्हणजे नशिबाचाच भाग म्हणता येईल, दुसरं काही नाही. म्हणून तर आम्हाला तिथे लोक सोडून जे गेलेले असताना त्या गोष्टी मिळतात. म्हणजे काय सोडून जातात तर खापरं, विटा, कौल, हेच लोक सोडून जातात. ते मिळतात. राधिका शर्माला प्रश्न विचारते. राधिका विचार. राधिका शर्मा. Yeah, good evening Dr. Joshi. It was a really fantastic experience hearing all your talk. I just wanted to know, in these remote forts, how come there were Chinese pottery and all? How was Chinese pottery found there? Chinese pottery first century pasna aplya ikade bharatamadhe yeti. Ho, first century pasna. Ani jav jav 16-17 century paryanta yet hoti. ट्रेड मधन, हे सगळे ट्रेड मधन येते ही चायनीज पॉटरी. आणि नंतर 16-17 सेंचुरी नंतर आपण तिकडनं कालोनायटिक क्ले आणायला लागलो भारतामध्ये आणि नंतर आपल्या पद्धतीने ती भांडी बनवायला लागलो. मग तर ही जे चायनीज आहेत ना, हे आपल्या इथल्या शेप प्रमाणे बनवले असतात. पण माझ्याकडे जी आम्हाला उत्खननामध्ये जी चायनीज पॉटरी मिळते त्याचे जे शेप आहे ते चायना मधल्या पॉटरीशी मॅच होणारे असतात. आणि काही चायनीज पॉटरी मध्ये तर आम्हाला तिथे पॉटरची नावं सुद्धा मिळतात चायनीज मध्ये, त्यांच्या स्क्रिप्ट मध्ये लिहिलेली असतात. तर हा ट्रेड होता, पर्शियाकडनं ट्रेड होता. म्हणजे मी जे काल सांगितलं तुम्हाला की मेसोपोटेमियापासून आपल्याकडे ट्रेड चालू होता युरोपातनं 5000 वर्षापूर्वी, तर मग ही 2000 वर्षापूर्वीची पॉटरी येणं अगदी स्वाभाविक आहे आपल्या इथे. ओके, थँक्यू. रेश्मा, इट्स वी आर नियरिंग द एंड. हो हो. I have a few more questions are there, they can ask directly, you know. Ek don prashna ahet te vicharta ek. Ho ya na, bola na. Safety measures sathi kay karta asa prashna hota. Tumhi kay karayacha mhanje thikani excavation cha velela mhantay ka tumhi? Nahi nahi, nirjan asta na killyanvarchi safety. Acha killyanvarchi safety. नाही नाही, म्हणजे तुम्ही जाताना काय काळजी घ्यायचं ना किल्ल्यांवरती जाताना? ना, बरेच जण किल्ल्यांवर जाताना असे शॉर्ट्स वगैरे घालून जातात किंवा हाफ टी शर्ट घालून जातात. आम्ही पूर्ण ट्रॅक पॅन्ट घालून जातो, बूट आमचे पूर्ण अँकल पर्यंत असतात, टी शर्ट घालतो तेव्हा फुल टी शर्ट घालतो, कॉलर वाला टी शर्ट घालतो आम्ही आणि कॅप असते पूर्ण. भले कितीही ऊन असलं, कितीही उकडत असलं तरी आम्ही याच पद्धतीचे कपडे घालून एक्सकॅव्हेशनला पण जातो आणि किल्ल्यावर पण याच पद्धतीने जातो आम्ही. याचं कारण असं की एकतर उन्हाचा त्रास होऊ शकतो, हात सगळे म्हणजे माझे स्वतःचे सुद्धा हात बरेचदा संस्कृतनी वगैरे हे खराब होतात त्या ह्याच्यातनं. तर आणि शिवाय काही काटे विटे लागणारे असतात, ते डायरेक्ट तुमच्या ह्याच्यात हाताला पायाला लागत नाहीत. ते काही झाडं अशी असतात की ज्या झाडांचे तुम्हाला जर काही अंगाला वगैरे काही लागलं तर त्यांनी प्रत्येकाच्या स्किनवर डिपेंड असतं, ते होऊ शकतं काही लाल उमटत हातावर वगैरे. त्यामुळे शक्यतो पूर्ण फुल ट्रॅक पॅन्ट आणि फुल टी शर्ट बस आणि शूज हे महत्वाचं असतं उत्खननामध्ये. अजून प्रश्न आहेत का कोणाचे? कि आपण अजून ते खापरं वगैरे जी मिळालेली आहे दगड आहे कुठं डेक्कन कॉलेजला ठेवलेली असतात का? हो, डेक्कन आमच्या इकडे सगळ्या अँटिकॅबिनेट रूम असतात. आणि उद्या जर सेंट्रल गव्हर्नमेंटनी जर उद्या आमच्या इकडे येऊन जर ऑडिट केलं तर आम्हाला त्यांना एवढ्या डिटेलमध्ये दाखवायला लागतं की माणिक दुर्गच्या उत्खननामध्ये 35 सेंटीमीटरला तुम्हाला काय मिळालं होतं हे आम्हाला दाखवायला लागतं. त्यामुळे तेवढं प्रॉपर डॉक्युमेंटेशन करून आम्ही ते सगळं आमच्याकडे ठेवलेलं असतं. बघू शकता? हो, तुम्ही येऊन बघू शकता. आता कसं आहे की बाहेरच्या सगळ्या लोकांसाठी आम्ही काही गोष्टी डिस्प्ले केलेल्या आहेत पण सरसकट सगळं दाखवता येत नाही, कारण काय एवढं मटेरियल असतं ते सगळं काढायचं एकदा सिस्टमॅटिकली लावलेलं ते आणि दाखवायचं म्हणजे अवघड जातं. पण तुम्ही सगळे डेक्कन कॉलेजला एक व्हिजिट करू शकता. डेक्कन कॉलेजमध्ये आमच्या इथे 150,000 वर्षापूर्वीचं माणसानी वापरलेलं दगडी हत्यार आहे. 150,000 वर्षापूर्वीचं ओरिजिनल. हा, आमच्याकडे कुठलंही रिप्लिका करून ठेवलेला नाहीये, आम्ही सगळी ओरिजिनल स्टोन टूल ठेवलेली आहे.
10,000, 50,000, 70,000 वर्षाची पूर्वीची स्टोन टूल तर ढिगाणी आहेत आमच्याकडे. त्यानंतर पॉटरी, अँटिक्विटी, बरियल्स आहेत आमच्याकडे, काही स्केलेटन्स आहेत आमच्याकडे आम्ही ठेवलेली. तर ही सगळी तुम्हाला बघता येतील, 3,500-4,000 वर्षापूर्वीची स्केलेटन आहेत आमच्याकडे. सचिन सर, ऑफिशियली ही प्रॉपर्टी कोणाची असते? सेंट्रल गव्हर्नमेंट, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, आर्कियोलॉजिकल? हा, आर्कियोलॉजी एस आय म्हणजे आर्कियोलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाची ही प्रॉपर्टी असते आणि आमच्याकडे त्याची कस्टडी असते. फक्त कस्टडी कायम राहते आमच्याकडे, ते काय शेवटी सगळं गोळा करून घेऊन जात नाहीत ते कधीच, ते पण ती कस्टडी कायमच राहते. म्हणजे गेली आमच्या इथे डेक्कन कॉलेजने आतापर्यंत 40 वर्ष अनेक उत्खनन केलेली आहे. त्या सगळं मटेरियल आज आमच्याकडेच आहे. इथे मोठा प्रॉब्लेम असतो की हे सगळं मटेरियल ठेवायचं कुठे आमच्या इथे, ज्यावेळी जागा एकतर मग बिल्डिंग बांधायला लागतात त्या मटेरियल साठी, कारण म्युझियम मध्ये तर काही सगळं डिस्प्ले करू शकत नाही आपण. पण तुम्ही सगळ्यांनी एकदा डेक्कन कॉलेजला या. डेक्कन कॉलेज हे भारतातलं तिसरं कॉलेज आहे, भारतातलं सर्वात जुनं तिसरं कॉलेज आहे आणि आर्किओलॉजीचं भारतातलं सर्वात पहिलं कॉलेज आहे ते. आणि आमच्या इकडे वेगवेगळ्या लॅबोरेटरीज आहेत, त्या लॅबोरेटरी माहित होत. आणि कारण बाकी डेक्कन कॉलेज मध्ये जेवढा रिसर्च चालतो आर्किओलॉजीचा, तेवढ्या भारतात इथे कुठेही चालत नाही. आमच्याकडे सेंट्रल गव्हर्नमेंटची जी काही एक्सकॅव्हेशन होतात, त्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सगळ्या एक्सकॅव्हेशन मधलं मटेरियल आमच्याकडे अनालिसिस साठी येतं. कारण बाकी इतर ठिकाणी तेवढ्या चांगल्या लॅबोरेटरी नाहीच आहेत की जिथे अनालिसिस करून त्यांना रिझल्ट मिळतील. आणि आमच्या इकडे आर्किओ केमिस्ट्री आहे, आर्किओ बॉटनी आहे, आर्किओ झुलॉजी आहे, पॅलियंटॉलॉजी, पॅलियनॉलॉजी, अँथ्रोपॉलॉजी, अशा आमच्या इकडे 10 वेगवेगळ्या लॅबोरेटरी आहेत. तर हे तुम्ही एकदा सगळे खास ते आमचे म्युझियम बघले या डेक्कन कॉलेजचं. लॅबोरेटरी बघता येतील का नाही सांगता येत नाही, पण तुम्ही म्युझियम तरी नक्की बघू शकता. ते साधारण एक 12th century होत ते. 12th century किल्ले तरी अंडरग्राउंड असतात का? कारण आपल्याला डोंगरावरचे माहिती आहेत, सरफेसचे माहिती आहेत, समुद्रातले माहिती आहेत. एक गैरसमज खूप असतो आणि लोकांना खूप एक असं वाटत असतं की अरे भुयार आहे या किल्ल्यात, नाही भुयार निघतं ते दुसऱ्या किल्ल्यावर येतं. अगदी पुण्यातलं सांगतो, शनिवार पर्वतीवर जे भुयार आहे ते शनिवारवाड्यात निघतं. तुम्ही पण खूप ऐकली असेल ती दंतकथा आहे. ते अजिबात तसलं काही भुयार नाहीये तिथे. ते पर्वतीच्या इथे वरती जे ते भुयारासारखं दिसत आहे, तिथे खालती फक्त खोली आहे. तिथे कुठे कुठे एक रूम बनलेली आहे. कोणतीही भुयार ही 100 किंवा 200 मीटर पेक्षा जास्ती भुयार असू शकत नाही. त्याचं साधं लॉजिक असं आहे की त्या भुयारातनं माणूस जात असेल तर त्याला श्वास तरी घेता आला पाहिजे. तुम्ही कधीतरी एक प्रयोग करायचा असेल तर तुम्ही कात्रजच्या बोगद्यात जाऊन एक प्रयोग करा. कात्रजच्या जुन्या हायवेला त्या बोगद्यामध्ये जाऊन फक्त मध्ये उभं राहायचं, श्वास घेऊन दाखवायचा. 5 मिनिटांनी तुम्हाला स्वतःला श्वास घ्यायला त्रास होतो, कारण तुम्ही तिथे ऑक्सिजन मिळत नाही. मग अशा वेळी अशी 5-10 किलोमीटर या किल्ल्यावरनं त्या किल्ल्यावर भुयारं असतील कशी? बरं, तुम्ही ती मशाल घेऊन जाणार, ती मशाल पेटायला तरी ऑक्सिजन असला पाहिजे ना तिथे. मग ही भुयारं अशी अस्तित्वात असतील कशी ती? पण अशा काहीतरी रंजक कथा तिथले गाईड आपल्याला सांगतात, कारण त्यांना ते रंजक सांगण्यामध्ये जास्ती रस असतो, त्यामुळे ते तसं सांगतात. आणि त्यावेळी आपण थोडासा वेगळ्या याच्यात असतो, आपल्यालाही वाटतं की अरे भुयार वगैरे आहेत, वा भारी आहे, इकडनं भुयार निघालं तिकडे आलं. रेश्मा, पण असं नसतं. या वी आर एंडिंग नाऊ. शीला, बिफोर उद्याचं पण प्रोग्राम सांगा आणि ह्याचं रेकॉर्डिंग करून मी युट्यूब वर टाकणार आहे. मी लिंक सगळ्यांना टाकेन आजच्या प्रोग्राम ची. काल आपण केली नव्हती अनफॉर्च्युनेटली, पण आजची टाकणार. थँक्यू सो मच सचिन सर, तुम्ही आलात आणि आमच्या सगळ्या लोकांमध्ये एक इंटरेस्ट की फोर्ट ला जावं असं वाटायला लागलंय आम्हाला. तुम्ही संशोधन केले ह्या गोष्टीचा एवढा असा बऱ्याचदा इतक्यांदा गुड फम्स आलेले आहेत त्या बघताना. मला असं वाटलं की ट्रेजर हंट चित्रपटाचं नाव मिळाले, शोधून काढले एक छोटी गोष्ट आहे. तर हार्टिएस कॉंग्रॅच्युलेशन दॅट यू हॅव तुम्ही शोधून काढलेत आणि एक हिस्ट्री मध्ये नवीन गोष्ट कोरली आहे जी लोकांना माहिती नव्हती. सो वी आर व्हेरी ग्रेटफुल टू हॅव यू विथ विथ अस सर. शीला, आज पण आज 30 लोक आहेत आज ग्रुप. आज 31 लोक होते. आता एक लोक
मी शेजारी आता कमेंट्स वाचल्या त्याच्यामुळे सगळ्यांचे सुद्धा धन्यवाद. तुम्हाला सगळ्यांना आवडलं हे ऐकून मला बरं वाटलं. काहीतरी तुम्हाला चांगलं नॉलेज मिळालं आणि ते आवडत आहे हे मला जास्त आनंद झाला. मला एकच सर तुम्हाला प्रश्न एकच प्रश्न विचारायचा होता की आपलं महाराष्ट्र सरकार हे जतन करण्यात एवढं उदासीन का आहे? एक तर असं आहे की आपल्या इकडे साधारण 500 आसपास किल्ले वेगवेगळे. आता हे 500 किल्ले जर कॉन्झर्वेशन करायचं झालं त्याचं तर ते खूप अवघड असतं. एक तर कारण त्या डोंगरावरती जाऊन त्या किल्ल्याचं कॉन्झर्वेशन करायचा खर्च खूप जास्ती असतो. जमिनीवरच्या किल्ल्यांपर्यंत तुम्ही मटेरियल वगैरे सगळं इझिली पोहोचवू शकता पण डोंगरावरच्या किल्ल्यांवर तोच सगळा खर्च दुप्पट होतो. एक करता येऊ शकतं थोडक्यात सांगतो हे करता येऊ शकतं जर ते 3,500 कोटी वगैरे जे आपण पुतळे वगैरे याच्यासाठी करतो ना ते पैसे इकडे जर आणले ना तर जिथे खऱ्या अर्थाने शिवाजी महाराज राहिले ती जागा प्रिझर्व करता येईल आपल्याला की जे त्यांचे स्मारक आहेत गड किल्ले ते करता येऊ शकतं पण ती मानसिकता हवी. मला एवढंच म्हणायचंय की आपलं हे झूम सुरू झाल्यापासून माझ्या मनात होतं सचिनला बोलवायचं पण म्हणलं फोर्ट वगैरे जरा सगळ्यांना कितपत आवडेल पण खूपच इंटरेस्टिंग झालं आणि बरं वाटलं त्यामुळे मला. थँक्स टू यू शीला गाडगिळ. थँक्यू. शीला पटकन उद्याचे अनाउन्समेंट. मला वाटतंय की ह्या क्वारंटाईन मध्ये आपला नवीन टॉपिक डेव्हलप होणार आहे त्यातला फोर्ट असणार विषय. थँक्स टू डॉक्टर सचिन. Sachin sir, so to, now we're moving ahead with the, our closing thing. I'd like to tell you ki udya aplyakade Priya Darshan Jadhav Marathi not ashe yenar ahet tar Radhika Chauhan che te mhanje tamas gun interview them interview him. So we are looking forward to have one more celebrity with us tomorrow. Yeah. सचिन सर तुम्हाला वेळ असेल तर यू प्लीज जॉईन अस टुमॉरो ऑल्सो. यू सेंड हिम द लिंक. उद्या माझं एक लेक्चर आहे. ओके 5 ते 7:30 पर्यंत 2 तास लेक्चर आहे त्याच्यामुळे म्हणून मी तुम्हाला आज वेळ दिला. थँक्यू सो मच. सी यू टुमॉरो राधिका. थँक्यू सर. येस सी यू. बाय. उद्या भेटू.